घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। येरती माईके दुखाचे जनिती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुले आयसे, अविनाश करी आपुले आयसे, लावे मना पिसे गोविंदाचे। येरती माईके दुखाचे जनिती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। येरती माईके दुःखाची जणिती, नाही आदि अंती अवसान। विठोबा घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। येरती माईके दुःखाचे जनिती, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबा राय यांचा उपदेशपर प्रकरणातील अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात, तत्पूर्वी आपण एकदा संतान नमन करूया। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। येरती माईके दुःखाची जनिती,
नाही आदि अंती अवसान किंवा अवसानी प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण या वीरभद्र मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा या ठिकाणी करतो. मागच्या वर्षी हा सोहळा संपन्न झाला, हे द्वितीय वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षाचा असणारा हा वर्धापन दिन सोहळा, त्या निमित्ताने असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा, हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून याच्यावत जीवा मात्रांना एक मौलिक असणारा संदेश देत आहेत, एक उपदेश करत आहेत. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात, या जगामध्ये जीवानं प्राप्त करून घेण्यासारखं काय असेल तर फक्त परमात्माच आहे. त्याच्यावरून दुसरं काही प्राप्त करून घेण्याच्या झंझटीत जीवानं पडू नये महाराज. कारण जेवढं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न जीव करेल त्यानं जरा विचारपूर्वक ते प्राप्तव्य स्वीकारलं पाहिजे. कारण देवा वाचून या जगतामध्ये शाश्वत असणार काहीच नाही, सगळं अशाश्वत आहे, सगळं जाणार आहे, संपणार आहे. तर हे काय फक्त पुराणांमध्ये सांगितलेलं आहे असं नाही, हे तर अनुभवाच आहे, सगळ्यांच्याच अनुभवाच आहे. सगळ्याच गोष्टी गेलेल्या आहेत, जाणार आहेत. थोडं आपल्या वाडवडिलांकडे जर आपण पाहिलं तर हे आपल्या प्रत्यक्ष लक्षात येईल की त्याने बरंच कमवलं. कमवलेलं पण जातं, जे कमवतात ते पण जातात महाराज, कोणीच राहत नाही. म्हणून जाणारीच गोष्ट आहे सगळ्या, याच्यात जात नाही, त्याचं नाव आहे फक्त परमात्मा. तो कालही होता, तो आज पण आहे आणि तो उद्या पण राहणार आहे. म्हणून जीवानं जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर असं प्राप्त करून घ्यावं जे कधीच संपणार नाही. मग कधीच न संपणार काय असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून त्या जीवानं तो परमात्मा आपला करून घ्यावा, त्याच्या वाचून दुसरं काय आपलं करण्याच्या झंझटीत पडू नये. म्हणून विशेष रूपानं सगळ्या जीवांचं हित व्हावं म्हणून सर्वांच्या हिताची चिंता तुकोबारायांना असल्या कारणानं आपुलकीनं सगळ्या जीवांना सांगतायत. तरी आपुला तो एक देव करून घ्यावा. माय बाप हो, जर तुम्हाला खरोखरच काय आपलं करून घ्यायचं असेल तर देव आपला करून घ्या. तो देव आपलासा करून घेतला तरच तुम्हाला सुख प्राप्त होईल. त्याच्या वाचून जीवाला सुख प्राप्त होत नाही, तेने विना जीवा सुख नोहे, त्याच्या वाचून सुख मिळणारच नाही. मग बाकीचं हे सगळं दुकान आम्ही तयार केलं त्याचं काय? आम्ही एवढाले बंगले बांधले, मोठ्याल्या गाड्या घेतल्या, आम्हाला पद प्रतिष्ठा वैभव संपत्ती धन हे सगळं जमा त्याने झालं, मग याचं काय करायचं? हे सगळं माईक आहे, येरती माईके दुःखाची जिनेती, ती दुःख देणारी आहेत महाराज. एखादी गोष्ट फार त्यांनी प्रथमदर्शी चांगली वाटत असती तर ती गोष्ट दुःखाला कारणीभूत होते. म्हणून संग्रह कधी पण दुःखाला कारणीभूत होते महाराज. फार जमा करून ठेवा आणि एकाएकी नोटाबंदी व्हावी, मग काय करायचं? त्या नोट्या गोणीत घालून डोंगरात नेऊन टाकाव्या लागतात. म्हणजे काय झालं? म्हणजे दुःखाला कारण झालं की नाही? संग्रह केला आणि दुःखाला कारण झालं. म्हणजे हे माईक आहे आणि ते दुःखाला कारणीभूत आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून येरती माईके दुःखाची जनिती, कोणकोण दुःखाची जनिती आहेत? हा, मग त्याच्यात सगळेच आले महाराज. तुमची पत्नी आली, तुमची मुलं आली, तुमचं घर आलं, तुमची संपत्ती आली. फार प्रेम करतो बायकोवर, फार तिला जपण्याचा प्रयत्न केला आणि काळ एक दिवशी आला आणि डोळ्यात एकदा उचलून घेऊनच गेला. मग काय होईल? सुख होईल का दुःख होईल? दुःख होईल. बायको मेल्याचं दुःख नाही, बायकोला आपलं म्हणून तिच्यावर प्रेम केल्याचं दुःख आहे महाराज. तिच्या ठिकाणी जडलेली जी आपुलकी आहे ती दुःख देते. त्या मुलाच्या ठिकाणी जडलेलं जे प्रेम आसक्ती आपुलकी ते दुःख देत. मरणारे तर अनेक आहेत महाराज. हा, म्हणून त्यांनी अनेक मेल्यानं लोकांना दुःख होत नाही, आपलं मेल्यानं दुःख होतं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी जे आपलं आपण ज्याला समजतो त्याला त्यांनी आपला आपल्यापासून दूर जाताना पाहून आपण दुःखी होतो. एका गावात दोन माणसं राहत होती, दोघं मुंबईला राहत होती बरं. दोघांचं नाव होतं डेबू. आता तुमच्याकडे कोणाचं नाही डेबू, म्हणून निवडून काढलंय मी ते नाव. कारण काही नाव सांगितलं तरी प्रत्येक गावात काही ना काहीतरी असतं त्याच्याकडे नाव. डेबू नाव होतं. डेबू नावाचे दोन माणसं मुंबईला राहत होते. एक खालच्या आळीत राहत होता आणि वरच्या आळीत राहत होतं गावात. त्यांची दोघांची घर होती, एक खालच्या वाड्यातला होता आणि वरच्या वाड्यातला होता. कर्मधर्म संयोगानं मरूनही त्याच्यातला एक डेबू मेला, नेमका मेला वरच्या वाड्यातला. आणि वरच्या वाड्यातल्या मेला आणि गावात निरोप आले, डेबू मेला पण निरोप गेला खालच्या वाड्यात. आता खालच्या वाड्यातल्या लोकांना कळालं डेबू मेला, म्हणून त्यांच्या आता फार प्रेमाचं होतं. त्याने हे सुरू केला महाराज कार्यक्रम, आरडा ओरडा रडायला लागले, सगळे कासावीस व्हायला लागले, सगळा गाव जमा झाला. मेला होता वरच्या वाड्यातला आणि तो त्यांनी महाराज वरच्या वाड्यातलं सगळं घर खालच्या वाड्यातल्या लोकांची सांत्वना करण्याकरिता आलं. अरे रडू नका, आता काय करणार आहोत आपण, असं तसं सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग बराच वेळ झाला वाट पाहून पाहून थकले, मग थोड्या वेळा निरोप आला. आलेली आहे म्हणे गाडी आता जवळ, पण खालच्या वाड्यातला नाही डेबू, वरच्या वाड्यातला आहे. असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज खालच्या वाड्यातला आरडाओरडा बंद झाला आणि तो बंद झाल्याबरोबर वरच्या वाड्यात सुरू झाला. मग आधी वरच्या वाड्यात का ना होता? त्याचं कारण वरच्या वाड्यातल्या लोकांना माहित होतं आपलं काय नाही, त्यांचं आहे. तुम्हाला कळालं? आणि आता का ओरडायला लागले? त्याचं कारण आता आपलं आहे.
म्हणजे दुःख देतो कोण? देवू मेल्याचं दुःख नाही, आपला मेल्याचं दुःख आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून दुःखाला कारणीभूती आसक्ती आहे, दुःखाला कारणीभूत हे त्याने चिकट नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण त्यांनी संसार आपल्याला दुःख देतो असं नाही, संसाराची आसक्ती आपल्याला दुःख देते. पण हे सगळे माईक आहेत आणि त्या माईक पदार्थांना आपण सत्य समजतो आणि सत्य समजून त्याला आपलं त्याने आपण म्हणत राहतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण दुःखाला पात्र होतो. म्हणून महाराज स्पष्ट रूपाने सांगतात, येर ती माईके दुःखाची जनती. येर म्हणजे काय? देवा वाचून बाकीचे. येर म्हणजे काय? देवाहून वेगळे जे आहेत ते सगळेचे सगळे माईक आहेत आणि दुःखाला जन्म देणारे आहेत. नाही आदि अंती अवसान, ते सुरुवातीला नव्हते, ते आता पण नाही तर कालांतरानं पण राहणार नाही, संपूनच जाणार आहे. हे बोलणं जरा खरं खरं बोलणं आहे आणि सगळ्या मतप्रवाहाच्या विरोधातलं बोलणं आहे, महत्वाची गोष्ट. तर सगळ्यांना गबाळ जमा करायची सवय माया तग्नी महाराज आपलीशी करून घ्यावीशी वाटते. आणि तुकोबऱ्यांचं हे बोलणं लोकोत्तर असणारं बोलणं, सर्वांच्या विरोधातलं बोलणं आहे. पण तुकोबऱ्यांचं बोलणं हे हिताचं बोलणं आहे महाराज, म्हणून हित करून देणार आहे, अतिशय महत्वाचं आहे. म्हणून येती माहिती दुःखाची जनिती नाही आधी अंत्य अवसान. म्हणून आपण काय करावं? त्या परमात्म्याचं चिंतन करावं. तो कसा आहे? तो अविनाशी आहे, तो त्याने अजर आहे, अमर आहे, शाश्वत आहे, असा असणारा परमात्मा. म्हणून तो जर आपला झाला तर जीव समाधानी होऊ शकतो. म्हणून काय केलं पाहिजे आपण? आपण आपल्या मनाला भगवंताचं पिसं लावून घेतलं पाहिजे, भगवंताचं वेड लावून घेतलं पाहिजे. आपल्या मनाला जर भगवंताचं आपण वेड लावलं तर तो परमात्मा आपल्याला त्याच्यासारखं करून घेतो. अविनाश करी आपले आहेस, तो जसा अविनाशी आहे तसा आपल्याला सुद्धा अविनाशी करून घेतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? लावे मना पिसे गोविंदाचे, गोविंदाचं पिसं मनाला लावावं. काय होईल महाराज असं केल्यानं? त्याचं उत्तर सांगतात, फार गोड उत्तर आहे महाराज. असं जर त्यांनी परमात्म्याला तुम्ही आपलं करून घेतलं तर प्रकृतीच्या नियमानुसार ज्याने देव आपलं केलं त्यांनाही जावं लागलं, देवालाही जावं लागलं. येथे नाही उरवाले अवतार आणि येरते पामर जीव किती. देव जरी अवतारा आला तरी त्याला काळाच्या पडद्याआड लपून जावं लागतं, महत्वाची गोष्ट आहे. जीवाला जावं लागेल याच्यात काय नवल आहे? जावं तर लागणारच आहे. फायदा काय होईल मग देव जर आपला करून घेतला तर? सगळे संसारातले माणसं संसार जमा करून मरतील, कालांतरानं त्यांनी दोन चार पिढ्या गेली की त्यांना विसरून जातील. ज्या जमिनीला आपण कसतो, जिला आपण खातो, ती कोणाची मालकी या जमिनीची आहे, कोण या जमिनीचा खरा मालक आहे याचा जर विचार काय म्हणे आता हे आहे. मग त्यांना विचारलं कोणाची? म्हणे माझ्या बापाची. मग म्हणे त्यांच्या बापाचं नाव सांगा. म्हणे त्याच्या बापाचं नाव सांगलं आज्याचं. मग त्याच्या बापाचं नाव सांग. म्हणे मग सांगितलं पांज्याचं. मग त्याच्या बापाचं नाव सांग. म्हणलं खापर पांज्याचं नाव सांगितलं. एवढं नाव सांगितलं त्याच्या सांग म्हणे पुढच्या त्याच्या बापाचं नाव सांगता येईल का? त्याची जमीन नाही का? आहे ना. त्यानं तिला जीव लावला नाही का? लावलं ना. त्यानं तिला जपलं नाही का? जपलं ना. त्यानं तिला कसलं नाही का? कसलं. या सगळ्या गोष्टी त्यानं सुद्धा केल्या आणि तो हिला आपलंच म्हणत राहिला, पण त्याचं नाव सुद्धा कोणाला माहित नाही, महत्वाची गोष्ट आहे. ही संसाराची स्थिती आहे, लक्षात घेण्यासारखीच आहे महाराज. आणि प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखे, विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासारख्या. म्हणून सहजच छातीला हात लावून म्हणतो ही इथपासून तिथपर्यंत सगळी जमीन माझीच आहे. आणि असं सांगायला लागलो ती मातीच हसते महाराज, जमीन हसते. ती माती हसायला सुरुवात करते. मग का हसतोय? तिला जर विचारलं तर ती म्हणली असे तुझ्यासारखे सांगणारे मी बरेच बघितलेत, मी साक्षीदार आहे. कि या आणि विशेष गोष्ट अशी की तुझ्यासारखं असं सांगणारे जे आहेत ते माझ्यातच मिसळलेत, मी साक्षीदार आहे. असे बरेच झाले, प्रत्येक छातीला हात लावून सांगत होते हे इथपासून इथपर्यंत आपलंच आहे, मी याचा मालक आहे. मालक त्यांनी मिळेल, मी मात्र शिल्लक आहे ती म्हणते, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी संपूनच जाणार आहे सगळं, कोणाचं काही शिल्लक राहत नाही. राहील त्याचं ज्यानं भगवान आपला करून घेतला, राहील त्याचं ज्यानं देव आपला करून घेतला, राहील त्याचं ज्याला भगवंताची संगती प्राप्त झाली. म्हणून 5000 वर्षापूर्वीच्या त्यांनी पेंद्याचं नाव आज घेतलं जातं, वर्ध्याचं नाव, वाकुड्याचं नाव, हे त्यांनी महाराज त्यांची नावं आज घेतले जातात, त्या गोपिकांची नावं आज घेतली जातात. त्याहीपेक्षा अरे सत्ययुगात प्रगट झालेला प्रल्हाद आज लोकांच्या समोर सांगितला जातो का? त्यानं देव आपला करून घेतला म्हणून. त्रेतायुगामध्ये असणारा अंगद हनुमान आज त्यांनी त्यांचं वर्णन करून सांगितलं जातं का? त्यांनी देव आपला करून घेतला म्हणून. द्वापार युगातल्या पेंद्या वर्ध्यांची नावं आज घेतली जातात, त्याचं कारण त्यानं देव आपला करून घेतला म्हणून. म्हणून ज्याला कोणाला खरोखर चिरंतन व्हायचं असेल, ज्याला अविनाश व्हायचं असेल, त्यानं काय करावं? त्यानं देव आपला करून घ्यावा बस. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये हे दिव्य ज्याला स्वीकारता आलं, ज्यानं सायास करून त्याने महाराज संसाराला लात मारून दिली आणि परमात्मा आपला असा करून घेतला, त्याच्या जीवनामध्ये दिव्यत्व प्राप्त होऊ शकतं. म्हणून तो सगळ्या लोकांच्या दृष्टीनं मेल्यासारखा वाटेल, जाताना दिसेल, पण त्याची कीर्ती मात्र जाणार नाही. उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण तुका म्हणे एका मरण्याची सरे, एक मरणच फक्त असं आहे की ज्याला काळाच्या पडद्या ढकलल्यासारखं वाटेल, पण त्याची कीर्ती मात्र चिरंतन राहील. आता पत्रिका उडत होती वारेनं थोडी, उडाल्यानंतर एक फोटो दिसला भाऊसाहेब महाराजांचा समाधीचा. भाऊसाहेब महाराजांची समाधी, आज आपण त्यांचं नाव घेतो की नाही? त्यांच्या काळात लोक नव्हते का? कोणाकोणाची पत्रिकेत नाव आहेत सांगा, कोणाकोणाचे फोटो आहेत सांगा, का नाही?
ते फक्त बायका पोरांकरताच जगले, त्याचं चांगलं व्हावं त्याचं चांगलं व्हावं हे सगळं करावं, संसार करून त्यांनी महाराज स्वतःला संपवणाऱ्या लोकांची कुठंच नावं पाहायला मिळणार नाही. पण यांनी स्वतःचं जीवन परमात्म्याकरता खर्च केलं म्हणून आज ती चिरंत नाही, त्यांची समाधी आहे. तुम्ही त्यांच्याकरता सप्ताह करता, त्यांच्या दर्शनाला जाता, थोडा विचार करणं भविष्यात आपलं काय होईल असा विचार कोणीच करत नाही महाराज. फार पायाजवळ लोक पाहतात आणि पायाजवळ पाहून आताचं पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, हेच घातक आहे, हेच त्रासदायक आहे. पण आपलं जीवन आपण असं बनवावं की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दिव्य असणारा आनंद प्राप्त व्हावा आणि आपल्या माध्यमातून सगळं जग आनंदी होऊन जावं हा त्यातला दिव्य भाव आहे. अरे असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नोहे, ये रती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत आज आपला हा एक दिवसही असणारा वर्धापन दिनाचा सोहळा, एवढं बोलून झाल्यानंतर असं परत सुरुवात करायची म्हणल्यावर लोकांना वाटेल दुसऱ्यांदा कीर्तन सुरू झालं, आतापर्यंत काय बडबड केली. मग आतापर्यंत अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहत होतो, त्यातला भाव आपण थोड्याशा दोन चार शब्दात पाहूया आणि थांबूया. आज कीर्तन सुरू व्हायला थोडा उशीर झाला, सगळेजण येऊन बसले होते आधीच, सगळ्यांना वाटलं असेल उशीर झाला. कारण सांगतो मग पुढे बोलायला सुरुवात करतो. नेमकं आज कानूरमध्ये रस्ता रोको होतं, त्यांना पाण्याची टंचाई म्हणून त्यांनी रस्ता रोको केला, इकडून तिकडून दोन्हीकडून रस्ते बंद होते. मग घेण्याकरिता आले आम्हाला ते, पण त्यांना जाऊ दे ना, अर्धा तास जातानाच अडला. मग कशी तरी वावरातून कुठून गाडी काढली ना आले, पण येताना मात्र येऊ दिलं नाही. मग असं किनीवरून तिखोलला जावं लागलं, मग असं त्या मार्गे टाकलेलं यावं लागलं, मग यावं लागलं. म्हणून 10:30 वाजले याला आम्हाला. असं जरी 10:30 वाजले असले सुरू व्हायला तरी सुद्धा 12 वाजताच थांबूया, म्हणजे अजून बरंच पुढे आम्हाला आहे. मध्ये आमचं अनुष्ठान चालू आहे, घरी थांबून त्यांनी मग संध्याकाळच्या कथेला पण जायचं आहे. मग जास्त वेळ बोलण्यापेक्षा थोड्या वेळामध्ये त्यांनी जास्त बोलतो, जास्त वेळ बोलून त्यांनी जास्त सांगण्यापेक्षा थोड्या वेळामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. अतिशय महत्वाचं चिंतन आहे. या जंगलामध्ये आपण एवढा मोठा सोहळा करतो आहोत, जंगल मे मंगल याला म्हणायचं असं त्यांनी महाराज. एवढ्या दूर एवढं सुंदर मंदिर तयार केलेलं आहे, वीरभद्राचं असणार हे मंदिर. त्याला आपण तुम्ही काय म्हणता सगळेजण, विरोबा म्हणता. विरोबा, आता हे विरोबा म्हणण्याचं तात्पर्य, विरोबा दोन प्रकारानं पाहिला जातो विरोबा. एक तर वीरभद्राला पण विरोबा म्हणलं जातं आणि 12 वीर आहेत महाराज, 12 वीर आहेत आणि ते त्यांनी महाराज दिग्पाल म्हणून ओळखले जातात. म्हणजे जे गावाच्या अवतीभोवती त्यांनी महाराज गावाच्या संरक्षणाकरिता म्हणून वीर मानले जातात, त्या 12 वीरांपैकी त्यांनी महाराज सगळ्यात मोठे वीर जर कोण असतील तर हनुमंतराय, त्यांना महावीर म्हणतात. म्हणून महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमतिके संगी असं आपण म्हणतो. पण 12 वीरांपैकी हनुमंतराय सुद्धा एक वीर आहेत महाराज. म्हणून त्या वीरांपैकी हे वीर आहेत की वीरभद्र आहेत याचा कोणालाच त्याची तपास नाही. पण तरी सुद्धा सर्वांनी भगवान शंकराचा फोटो टाकलेला, म्हणजे सगळ्यांना एकच गोष्ट म्हणजे त्यांना जाणवते की हे वीरभद्राचं मंदिर असावं, हे वीरभद्राचं स्थान असावं. पण असं वीरभद्रच आपण म्हणूया. वीरभद्राचं प्राकट्य हे त्यांनी अधर्माला घालवण्याकरिता होत असले, अधर्माचा नाश करण्याकरिता वीरभद्र प्रगट होतो. धर्म आणि अधर्म त्यांनी पूर्वीपासूनच सुरू असलेल्या प्रक्रिया हा खेळ आहे भगवंताचा. आणि त्या खेळामध्ये त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, कधी अधर्म त्यांनी वाढतो कधी धर्म वाढतो, दोन्ही गोष्टी सारखं करण्याचं काम परमात्म्याच आहे. म्हणून असंच त्यांनी घडलं होतं. थोडासा प्रस्तावना करून पुढे जातो, लक्षपूर्वक आहे का, वीरभद्राविषयी बोलतो थोडस, मग पुढे जातो. वीरभद्रच त्यांनी महाराज का बरं पूजायचं, त्याच कारण असं आहे. ज्या वेळेला या
रखुमाई वीर शब्दाचा अर्थ तो सर्वांना ज्ञात आहे. वीर म्हणजे वीर, जो तग्ने ज्याच्या अंगामध्ये शौर्य आहे, धैर्य आहे, असा असणारा वीर. आणि भद्र म्हणजे काय? भद्र म्हणजे मोठा. जो मोठा वीर आहे त्याला म्हणायचं वीरभद्र. कसं काय प्रगट झाला हा वीरभद्र? जो तग्ने सगळ्यात मोठा देव, ज्याला आपण म्हणतो महादेव, या महादेवाच्या तेजातून तग्ने महाराज वीरभद्र प्रगट झाला. का प्रगट झाला असेल? त्याचं कारण दक्ष राजानं यज्ञ केला महाराज. आधी वाजपेयी नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये केला होता तो यज्ञ, वाजपेयी यज्ञ. या यज्ञामध्ये सगळ्या देवदेवतांना बोलावलं, भगवान शंकर सुद्धा आले. आल्यानंतर त्यांनी यज्ञामध्ये सर्व देवतांना स्थान मिळालं आणि हा दक्ष थोडासा उशीर आला यज्ञ मंडपामध्ये. आणि उशीर आल्यानंतर सर्वजण उठून त्याला नमस्कार करू लागले, फक्त दोघे जण उठले नाही. एकतर ब्रह्मदेव उठले नाही तर भगवान शंकर उठले नाही. भगवान शंकर हे त्यांनी दक्ष राजाची जावई आहे. जावई म्हणजे त्यांची दक्षाची असणारी कन्यासती ही त्यांनी महाराज दिली होती भगवान शंकराला. म्हणून दोघे जण त्यांनी उठून उभे राहिले नाही. दक्षिण पाहिलं म्हणजे एवढे सगळे लोक त्यांनी मला नमस्कार करतायत आणि हे दोघे मला नमस्कार का बरं करत नाही. मग बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात आलं की ब्रह्मदेव माझे वडील आहेत आणि वडिलांनी मुलाला नमस्कार करावा असा काही नियम नाही. म्हणून त्यांनी नमस्कार केला नाही पण ठीक आहे, पण हा माझा जावई आहे. काय समजतो स्वतःला? जावई म्हणजे त्यांनी मुलाच्या जागेवर असतो, सासरा बापाच्या जागेवर असतो. म्हणून यानं मला नमस्कार करायला पाहिजे, का नमस्कार करत नाही? रागावले. दक्ष रागावला, रागावून आपल्या आसनावर जाऊन बसला आणि उन्मत्त भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. तू म्हणला काय समजतो हा शंकर स्वतः? मसनवट्यात राहतो, नंग धडंग राहतो आणि घातलेच अंगावर त्यांनी कपडे तर गजचर्मन व्याघ्रांवर परिधान करतो. सगळ्या अंगाला विभूती लावून त्यांनी असतो, मुंडक्यांच्या माळा गळ्यात घालतो, असा त्यांनी आघोर रूप धारण करून राहणारा हा शंकर, याला कोण मुलगी देतो? तो मी म्हणून याला दिली मुलगी. बऱ्याच सासऱ्यांना असं वाटतं महाराज, याला कोण देतं? मी म्हणून दिली. हा त्यातला भावच आहे. म्हणून मी म्हणून याला मुलगी दिली. हा समजतो काय? मला नमस्कार करत नाही. म्हणून वाईट साईड शब्दात बोलायला सुरुवात केली. मला फार निंदा केली भगवान शंकराची तोंड भरून. पण भगवान शंकर असे आहेत, मस्त आहेत महाराज स्वतःच्या मस्तीमध्ये. जसा समुद्र त्यांनी महाराज सदैव परिपूर्ण असतो, पाऊस पडला तरी समुद्राला तेवढंच पाणी, नाही पडला तरी तेवढंच पाणी. तसे महापुरुष असतात, स्वतःच्या मस्तीत मस्त असतात. त्यांना त्यांनी काही नाही, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. म्हणून त्यांनी त्यांना सुख नाही दुःख नाही, ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. म्हणून त्यांनी भगवान शंकराला फारसं काही वाटलं नाही. नंदीला मात्र वाईट वाटलं. नंदीने त्यांनी महाराज अशा पद्धतीने विरोध केला. मग ते बाकीचे सगळे भगवान शंकराची निंदा करत असताना हसत होते आणि त्या सगळ्या हसणाऱ्या लोकांना आधी करून नंदीनं शाप देऊन टाकला. दक्ष जास्त बोलत होता, या दक्षानं भगवान शंकराला शाप दिला महाराज. म्हणे तू त्यांनी मला अमंगल वेशधारी दिसतोस, मी तुला शाप देतो, इथून पुढे तुझी कुणीच पूजा करणार नाही. म्हणून शंकराच्या मूर्तीची पूजा केली जात नाही महाराज, शंकराच्या शिवलिंगाची पिंडीची पूजा केली जाते. मूर्तीची पूजा करू नये, त्याचं कारण दक्षाचा त्याला शाप आहे. म्हणून मूर्ती पूजा केली जाते पण स्मशानात. स्मशानात भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा केली जाते, घरात करायची नसते, नियम आहे असा. मग त्यांनी महाराज शाप देऊन टाकला. नंदीने शाप दिला, तुझं मुंडकच उडवलं जाईल, ज्या तोंडानं जास्त वलवल करतोस ते मुंडकच तुझं उडवलं जाईल. यानंतर त्यांनी महाराज पुषा नावाचे ऋषी असत होते, भृगु ऋषी असत होते. कोणाला शाप दिला तुझी दाढी चुपटून घेतली जाईल, कोणाला शाप दिला तुझे दात पाडले जातील, तुझे डोळे फोडले जातील. नंदीने शाप दिला. मग दक्षानं नंदीला पण शाप दिला. म्हणजे एवढा शाप देतो, जा शिवगणांना शाप देतो, तुम्हाला वेदामध्ये अधिकार प्राप्त व्हायचं नाही, तुमची कोणी पूजा करणार नाही. पण महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा करत नाही ना आपण, त्याचं कारणच आहे. त्या पिंडीच्या पुढच्या बाजूला त्यांनी महाराज शिवगण आहेत, ते शिवगण भगवान शंकराच्या उपासनेत आहेत. मग त्यांची पूजा करू नये असा नियम आहे. म्हणून पिंडीला पूजा घाला, प्रदक्षिणा घालताना त्यांनाही प्रदक्षिणा घातली जाईल. म्हणून पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते, अर्धीच मारायची असते असा नियम आहे. म्हणून त्यांनी महाराज शाप प्राप्त झाला. भगवान शंकर हसतच निघाले, काहीच वाटलं नाही, निघून गेले महाराज ते स्थान सोडून. ही भूमिका प्राप्त होण्याकरिता फार मोठा अभ्यास असावा लागतो, स्वरूपाचं चिंतन असावं लागतं. अपमान पचवणं फार कठीण असतं महाराज, फार कठीण आहे अपमान पचवणं. आणि ज्याला अपमान पचवता येतं त्यालाच जगात मोठं होता येतं. महादेव शब्द कशा करताय? ते सगळ्यात मोठे देव का बरं? अपमान पचवता आला म्हणून. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये हे करता आलं
तो खऱ्या अर्थानं महात्माच आहे म्हणून समजायचं हरकत नाही महाराज काय. दिव्य महापुरुष हे त्यांनी भगवान शंकराकडे पाहून जगतायत. भगवान शंकराची ही अवस्था. ते शंकरजी निघून गेले. त्याच्यानंतर दक्षिण दुसरा यज्ञ ठेवला. दुसऱ्या यज्ञाचं नाव ठेवलं बृहस्पतीसो नावाचा यज्ञ. आणि तो कणखल क्षेत्रात केला. कणखल म्हणजे हरिद्वारच्या जवळ 4-5 किलोमीटर कणखल नावाचं ठिकाण आहे, तिथे यज्ञ केला. आणि या यज्ञाला सगळ्यांना बोलावलं, फक्त भगवान शंकराला बोलावलं नाही. मग सतीबाई साहेबांना कळालं आपल्या बापाच्या घरी यज्ञ आपण गेलं पाहिजे. सगळी विमानं चालली होती, दाटी त्यागणी होऊ लागली, देवदेवता जाऊ लागले. आणि तिला विचारू लागले, काय सतीबाई साहेब तुम्हाला नाही यायचं का, वडिलांच्या घरी तुमचा कार्यक्रम आहे. हिला माहितच नाही कार्यक्रम, पत्रिकाच नाही, बिगर पत्रिकेचं कसं जायचं. भगवान शंकराकडे गेली. शंकरानं समजून सांगितलं, हे बघ जाऊ नकोस. जदपि मित्र पितु गुरु गे हा जाय हो बिनु बोला हो न संदेह, तदपि विरोध मान जहा कोई तहा गये कल्याण न होई. ज्या जरी त्यांनी मित्राच्या घरी, वडिलांच्या घरी, मालकाच्या घरी, गुरुच्या घरी बिगर बोलावता गेलेलं चालतं, तरी सुद्धा जिथे विरोध होणार असेल, जिथे अपमान होणार असेल, अशा घरी जाऊ नये. हा सहज त्यांनी भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी जिथे अपमान होईल अशा ठिकाणी जायचं नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं. पण तरी सतीने ऐकलं नाही. आणि सतीबाई साहेब त्यांनी गेल्याच. नंदीला सांगितलं जाईला घेऊन गेलेले आहेत. गेल्यानंतर त्यांनी महाराज तिथं पाहिलं, भगवान शंकराला स्थान नव्हतं कोणत्याच प्रकारचं. म्हणून सती अतिशय नाराज झाली. तिनं त्यांनी महाराज पाहिलं, कोणी तिच्याशी बोलत नव्हतं. तिच्या बहिणी होत्या 10-15, या सगळ्याच्या सगळ्या समोर आल्या. आणि आल्यानंतर त्यांनी तिला विचारलं, काय सतीबाई साहेब आल्या का बिगर आमंत्रणाच्या, पत्रिका नव्हती पाठवली तरी आल्या. दुसरी म्हणली, एकटीच आली वाटतं, नवऱ्याला नाही आणलं. तिसरी म्हणली, अजून तरी तुझा नवरा कपडे घालतो की नाही अंग भरून, का उघडाच हिंडतो. असे त्यांनी शब्दात बोलायला सुरुवात केली. सतीला वाईट वाटायला लागलं, भगवान शंकराची निंदा होऊ लागली. तिनं प्रत्यक्षात जाऊन पाहिलं, काही स्थान भगवान शंकराला नव्हतं. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर दक्ष समोरून आला. तोही म्हणला, का आलीस, तुला कोणी बोलावलं होतंस, का बरं आली सांग. मग तिला खरं कळालं की हा माझा बापच कारणीभूत आहे भगवान शंकर न येण्याकरिता. मग भरपूर निंदा त्यानं शंकराची केली. सतीनं विचार केला की आता मी त्यांनी जाऊ नको म्हणत असताना सुद्धा आले. भगवान शंकरानं मला सांगितलं होतं जाऊ नकोस, तरी पण मी आले. आता मागे कशी जाऊ, आता जर मी परत जाईन तर ते माझा स्वीकार करतील सुद्धा, कारण त्यांचं मन फार मोठं आहे. स्वीकार करतील पण पुन्हा पुन्हा मला म्हणतील दक्ष कन्या, दक्ष कुमारी अशी त्यांनी मला, दाक्षा येणे हे तिचे नाव मला सतीची, पण पुन्हा पुन्हा मला दक्ष राजाची आठवण करून देतील. आणि मी त्यांनी दक्षापासून जन्माला आले, हे जे शरीर आहे हे दक्षराजापासून मला मिळालेलं आहे. आणि जे शिवद्रोह करणारा दक्ष आहे त्याच्यापासून मिळालेलं शरीर आहे. आता मी काय करू, म्हणजे माहेरातही त्यांनी महाराज राहता येईना आणि सासरी पण जाता येईना. मग सतीने निर्णय केला की स्वतःचं शरीरच जाळून टाकते. योगाग्नीनं त्यांनी स्वतःचं शरीर तिने जाळायला सुरुवात केली. अग्निनारायणाला विनंती केली, मी जर अंतकरणापासून भगवान शंकराची भक्त असेल, मी जर पतिव्रता असेल तर माझं शरीर जळून जावं. म्हणून शरीर जळू लागलं ही बातमी नारदांकडून भगवान शंकराला कळाली. भगवान शंकर रागावले. क्रोधायमान असणारे भगवान शंकर सतीचा वियोग सहन करू शकत नाहीत. भगवान शंकराने जटा उपटून जमिनीवर आपटली आणि त्याच्यातून त्यांनी महाराज एक दिव्य असणारी मूर्ती प्रगट झाली. ती म्हणजे वीरभद्र. हे वीरभद्राचं प्राकट्य झालं. अकराळ विकराळ रूप धारण करून त्यांनी महाराज नीलवर्ण असणारा हा वीरभद्र, ज्याच्या दिव्य असणाऱ्या जटा आहेत, सर्वांगाला विभूती लावलेली आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, कपाळाला त्यांनी महाराज असा भस्म लावलेला आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष सर्वांना पाहायला मिळाल्या. विचारलं, देवा माझ्याकरिता काय काम आहे. सांगितलं, जा दक्ष मोठा उन्मत्त झालेला आहे, त्याचा दंड त्याला उन्मत्तपणाचा देऊ नये. म्हणून त्यांनी जाण्याकरिता निघालं वीरभद्र. आणि जात असताना त्यांनी दक्षाला त्यानं ललकारलं, शिवगण बरोबर गेले, दोघांमध्ये मोठं युद्ध झालं. युद्धामध्ये दक्ष मारला गेला आणि मग त्यांनी दक्ष पत्नी भगवान शंकराची विनवणी करू लागली. भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, मी तुझ्या पतीला परत जीवदान देतो. मग बोकडाचं मस्तक त्याला बसवलं, मग स्तुती करू लागला. आता बोकडाचं तोंड म्हणल्यावर स्तुती कशी करणार, बोकडासारखीच करू लागला. मग तो असा आवाज करू लागला. भगवान शंकरानं पाहिलं, खुश झाले भगवान शंकर. शास्त्री बुवाचं तसं मस्तक पाहिल्यानंतर म्हणून आजही महादेवाच्या मंदिरात जायचं असलं तर 4-5 वेळेला टाळ्या वाजवायच्या, 5 वेळेला, कारण पंचमुख आहेत भगवान शिव, पंचमहाभूतांचं प्रतीक आहे 5 मुख. आणि अशा टाळ्या वाजवल्या, आतमध्ये जाताना असं तोंड वाजवलं की मग समजायचं भगवान शंकर खुश होतात, कारण त्यांना सासऱ्याची आठवण होते, असा नियमच आहे माणसा. म्हणून आतमध्ये त्यांनी प्रवेश केला जातो. मग भगवान शंकराला नमस्कार. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णून आणि दक्षराजाला समजून सांगितलं की वेड्या, अरे द्वेष का करतोस, हरिहरामध्ये त्यांनी महाराज भेद करायचं काही काम नाही. अहम ब्रह्मश्य सर्वस्य जगत कारणं परम हे त्यांनी महाराज भगवान विष्णून आणि दक्षराजाला समजावून सांगितलं. मग दक्षाच्या पोटातला भेद निघून गेला. मग त्याला कळालं, हरिहरा भेद नाही, नका करू वाद.
एकेकाचे हृदय गोडी साखरे चटाई. या नियमानुसार हरी आणि हर दोघेजण एकच आहेत, एकच परमतत्व आहे. खेळण्याकरिता दोन रूप धारण करतो, तो कधी हरी होतो कधी हर होतो, आणि स्वतः बरोबर त्याने खेळायला सुरुवात करतो. हा त्याचा स्वभावच आहे. अनेक रूपाने त्याने तो प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून तोच शिव परमात्मा वीरभद्राच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला दक्ष राजाला त्याचा दंड देण्याकरिता. म्हणून त्याने दंड देणारी ही देवता, नियामक असणारी ही देवता, संरक्षण करणारी असणारी ही देवता, धर्म सांभाळणारी ही देवता, अशा अनेक प्रकारानं त्याने महाराज वीरभद्राचं वर्णन पाहिलं जातं. पुन्हा असा असणारा हा वीरभद्र काय एवढं सांगितलं, अहो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याच्याकरिता आपण जमा झालो त्याचे दोन शब्द सांगायला नको का? नाही तर माझा शहाणपणा तुम्ही सांगणारच आहे तुमच्या समोर. मला सर लोकांना सवयच असते कंबर बांधून लोकांवर छाप करून घ्यायची. म्हणून त्याने आता दोन तास तुम्ही बसून, दोन तास कशाचे आता राहिला अर्धा पाऊन तास, तेवढा त्याने वेळ तुम्हाला ऐकावंच लागणार. तिथे बडबड मी करणारच आहे, महत्वाची गोष्ट आहे. आता ज्याला पटतं त्याला ऐकावं लागतं, नाही पटतं त्याचाही नालाज असतो, बसूनच राहावं लागतं, मधून जाता येत नाही, असंही त्याने होतं महाराज. हे पण त्याने महत्वाचंच आहे. म्हणून त्याने महाराज मला असं वाटतं पटण्यासारखंच बोलतोय, बरं पटण्यासारखंच बोलतोय, बिगर पटणार बोलतच नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट, माझं बोलणं सगळ्याच लोकांना पटतं, खरोखर पडतं. काहींना राजरोज पडतं, काहींना आतून पडतं. आतून पडलेलं फक्त बोलून दाखवता येत नाही, कारण ते प्रत्येकाला माहिती आहे माझ्या हिताचं आहे, गरजेचं आहे, आणि ते गरजेचं त्यांनी महाराज पडतं. आणि बऱ्याच वेळेला त्यांनी महाराज काही असं असते, उपाधी असते आपल्या जीवनामध्ये, आणि त्या उपाधीतून घाईघाई बाहेर येऊन त्यांनी पटलं तरी त्या पद्धतीने करता येत नाही. पण निदान स्वप्न तरी पाहावं ते करण्याचं, स्वप्न तरी पाहावं ते करण्याचं, की देवा मला त्याने हे पटलेलं आहे आणि पटून मला हे करायचंय, पण जेव्हा माझ्या जीवनात खरोखर संधी प्राप्त होईल त्याचं मी सोनं करून घेईन, असा त्याने भाव पोटात निर्माण नक्कीच करून घ्या. असू द्या. म्हणून अभंग चिंतनाकरिता आपण निवडलाय, आपला तो एक देव करून घ्यावा, देव आपलासा करून घ्यावा. देव शब्दाचा अर्थच लोकांना बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने कळतो. लोकांनी देव फार जमा केले महाराज, आपल्याकडे फार देव आहेत, वेगवेगळे देव. आपलाच धर्म असा आहे की ज्याच्यात फार देव पाहिले जातात वेगवेगळ्या. कोण एक तोंडाचा असतो, काही दोन तोंडाचे देव असतात. अग्निनारायणाला दोन तोंड आहेत महाराज, अग्निनारायण. भगवान दत्तात्रय भगवंताला पाहिलं तर तीन तोंड आहेत, ब्रह्मदेवाला पाहिलं तर चार तोंड आहेत, भगवान शंकराला पाहिलं तर पाच तोंड आहेत, कार्तिकेय स्वामीला पाहिलं तर सहा तोंड आहेत. आता काही त्यांनी एवढे सहा सहा तोंडाचे देव आपल्याकडे आहेत. काही ना त्यांनी महाराज वानराचं मुख आहे, काही ना घोड्याचंच मुख आहे, काही ना हत्तीचंच मुख आहे. अशी पण वेगवेगळ्या पद्धतीचे देव पाहायला मिळतात. एवढे देव जमा झाल्यानंतर माणसानं देव म्हणायचं कोणाला? माणसं भांडायला लागले ना महाराज. ते म्हणतात नाही, आमचा देव घोड्याचं तोंड आहे, आमचा श्रेष्ठ आहे. आमचा त्याने वानराचं तोंड आहे, आमचा श्रेष्ठ आहे. आमच्या देवाला हत्तीचं तोंड आहे, आमचा देव श्रेष्ठ आहे. लोक याच्यातच भांडायला लागले. का बरं भांडतात माहितीये? त्यांना देव कळाला नाही म्हणून, देव शब्दाचा अर्थच कळाला नाही म्हणून. देव म्हणजे काय? हा, तो देव जाणून घेण्यासारखा आहे. या जगामध्ये देव आहे, पण देव एवढ्या रूपानं पाहायचा नाही, त्याची वस्तुस्थिती. भागवतामध्ये भागवतकारांनी भागवताला सुरुवात करताना मंगल केलं प्रथम त्यांनी महाराज, आणि मंगल करताना खरा देव जगाच्या समोर सांगितला. काय सांगितलं? भागवतातला पहिला श्लोक आहे महाराज, श्री व्यासदेवजी महाराज वर्णन करून सांगतात. हरी जन्माद्यसेतोन वयादित्र तच्चार्थिश्व विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूर्या तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम् सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि. श्लोक तर कळाला नसेल, अर्थ सांगतो. जन्माद्यस्य येतोन वयादितर तच्चार्थेश्व विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूर्या तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. तो देव असा आहे की जो त्यांनी संपूर्ण विश्वाला प्रगट करणार आहे, ज्याच्यापासून विश्व निर्माण झालेलं आहे. हे चराचर विश्व त्यांनी महाराज आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. या सर्व विश्वाला जन्म देणारा जो आहे, जन्माद्यस्य, या विश्वाच्या जन्माच्या आधीपासून ज्याचं अस्तित्व आहे तो देव आहे, आणि तोच त्यांनी विश्वाला प्रगट करणार आहे, या विश्वाची स्थिती करणार आहे, या विश्वाचा संहार करणार आहे. या विश्वाचं प्राकट्य, या विश्वाची स्थिती आणि याचा संहार ज्याच्या ठिकाणी होतो याला त्रिसर्ग म्हणतात. हे त्रिसर्ग ज्याच्या ठिकाणी होतात तो देव आहे, त्याला सत्य म्हणतात. म्हणून सत्यम परम धीमही. व्यासदेवाने कोणत्याच देवाचं नाव घेतलं नाही. नाही तर एखाद्या ग्रंथाची सुरुवात करताना, एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण गणपतीचं नाव घेतो आणि गणपतीला वंदना करून सुरुवात करतो. मग व्यासदेवाने गणपतीचं नाव घ्यायचं ना? अजिबात घेतलं नाही. फक्त सत्य तत्वाची वंदना केली. कारण हे जे सगळे त्यांनी तयार केलेले देव आपण तयार केले तर आपल्या बुद्धीनं. खरा देव तर सत्य स्वरूप आहे. त्या सत्य स्वरूप परमात्म्याची वंदना केली पाहिजे. त्या सत्य स्वरूप परमात्म्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, त्याला वर्ण नाही, त्याला काहीच नाही. त्याच्यापर्यंत जायचंय म्हणून हे साधन आहे. हा देव जो आहे ना,
हा त्या देवापर्यंत जाण्याचं साधन आहे, तोच देव या रूपानं आहे. रोज आपण अभंग म्हणतो, रोज कीर्तन उभं राहिलं की कीर्तनकार म्हणतो तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे तो हा म्हणजे काय हे तर कळायला पाहिजे ना. तो हा म्हणजे काय, देवच आहे पण तो आणि हा, हे तो हा म्हणण्याचं तात्पर्य जो शब्दांच्या पलीकडचा नाम रूपाच्या पलीकडचा सत्य असणारा देव आहे ना, तोच हा विठ्ठीवरती उभा आहे. याचं भजन केल्यानं तिथपर्यंत जाता येतं. हा म्हणून त्यांनी मला सगुणी भजता निर्गुणी पावले, म्हणून सगुणाचं भजन केल्यानं निर्गुणापर्यंत जाता येईल. म्हणून याला मोडायचं नाही, याला खोडायचं नाही, याला काढायचं नाही, याला बुजवायचं नाही, याला लपवायचं नाही. हे साधन आहे त्या देवापर्यंत जाण्याकरिता, ओरिजिनल देवापर्यंत जाण्याकरिता हे साधन आहे. हा डुप्लिकेट आहे का, नाव आणि रूप डुप्लिकेटच आहे. महाराज कालचा अभंग होता की नाही सकाळचा, हे सोंग सारिले या रूपे अनंत. इथली बरीच माणसं होती ना सकाळी ऐकायला तिथे काल्याचं कीर्तन, त्याच्यात काय शब्द आहे, सोंग शब्द आहे. मग सोंग खरं असतं का खोटं असतं, खोटंच असतं. म्हणे त्यांनी गावात नाटक आलं, सोंग घेतलं आणि एखाद्या छत्रपतींचं त्यांनी सोंग घेतलं. महाराज झाली शिवराय, हातात त्यांनी तलवार घेतली, कपाळाला असा अर्धा गन लावला, असं त्यांनी महाराज तो जिरे टोप घात काय काय घातला असेल सगळं अंगावर, एवढं त्यांनी झालं. शिहासनावर बसल्यानंतर काय डायलॉग होते लिहून दिलं तेवढं म्हणला, आणि सगळं म्हणून झाल्यानंतर ते नाटक पूर्ण झालं. थोड्या वेळानं दोन लोकांनी धरून आणलं, त्याच्या तोंडावर माशा गोंगत होत्या, कपडे अस्ताव्यस्त झाले, ते टोप त्याचा उडून गेला होता आणि धरून आणला. काय होतं, छत्रपती सारखं बाहेरून झाल्यानं माणसाला छत्रपती होता येईल काय, नाही. छत्रपती सारखं आतून झालं पाहिजे, त्याचे विचार आपल्यावर बांधले पाहिजे. हे असं म्हणलं की थोडा त्रास होतो महाराज, असं म्हणलं की थोडं त्रासदायक माझं भाऊ, पण मला असंच बोलता येतं, मी काय करू. आता महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं हे बोलायची गरज आहे. बाहेरून सगळेच झाले आता दाखवायला लागले, सोंग याला म्हणायचं, आतून केलं पाहिजे. तो जर त्यांनी मूळ असणारा भाव आतून प्रगट झाला पाहिजे म्हणून सोंग आहे महाराज. तसं हा देव सुद्धा सोंगाड्याच आहे, यानं सोंग घेतले. हा त्यांनी कधी वराह झाला, कधी नरसिंह झाला, कधी वामन झाला, कधी परशुराम झाला, कधी राम झाला, कधी कृष्ण झाला, हे सारे त्यानं घेतलेले सोंग आहेत. हा मोठा सोंगाड्या आहे आणि यानं एवढी सोंग त्यांनी धारण केली. का बरं, ही सोंग धारण करून त्या देवाला या सगळ्या जीवांना आपल्या मूळ स्वरूपापर्यंत घेऊन जायचंय. या सोंगांच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना बोलवायचं आणि आपल्या जवळ घ्यायचंय आणि आपल्या जवळ घेऊन त्यांना मूळ स्वरूपापर्यंत न्यायचंय म्हणून हा सोंग घेतो. म्हणून भोळ्या भाबड्या लोकांना एकत्र करण्याकरिता हा सगळा उपक्रम तो परमात्मा स्वतःच करतो, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं जर प्राप्त करून घेण्यासारखं जीवनामध्ये काय असेल जीवाला, तर त्यानं त्यांनी महाराज आपलं मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. त्यानं त्यांनी जो आपला जीव आहे ना, ज्याला आपण जीव म्हणतो, काल आपण जीवाची व्याख्या पाहिली कालच्या कीर्तनामध्ये, आज आपण त्यांनी महाराज त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. जीव म्हणजे काय हे आपण काल पाहिलं, वृत्ती, वृत्तीचा अधिष्ठान, चैतन्य, त्याच्यात पडलेला आभास, तीन गोष्टी मिळून होतो जीव. या जीवानं आपलं स्वरूप जाणावं आणि त्या आपल्या स्वरूपाला जाणून त्यांनी महाराज आपल्या स्वतःचाच देव करून घ्यावा. हा आपला म्हणजे कोणाचा, जीवाचा. जीवानं काय करावं, आपल्या स्वतःचा काय करावं, देव करून घ्यावा. जीवाला देव होता येतं, जीवाला देव होता येतं आणि कशानं होता येईल माहितीये, जीवाला त्याच्या कर्मानं देव होता येईल. कर्मानं, आपली कर्मच अशी आहेत की जी कर्म आपल्याला त्यांनी महाराज देवत्वापर्यंत घेऊन जातील. बघा ना, एखादा माणूस जर फार चांगला वागत असला, त्यानं फार गोरगरिबांची मदत केली, फार त्यांनी पीडितांना सहाय्यता केली, फार दुसऱ्याचं दुःख जाणलं अंतकरणापासून, तहानलेला त्यांनी पाणी पाजलं, भुकेलेलं अन्न दिलं, कुठेही त्यांनी अडचणीत कोणी असेल तर त्याला प्रत्येक वेळेला समर्थपणे उभं राहून सांभाळलं, आणि तो जर मनुष्य एवढं धडाडीचं काम करतोय तर त्याच्या पश्चात लोक म्हणतात देव माणूस आहे. म्हणतात की नाही, सहज शब्द बाहेर येतो, देव माणूस आहे. मग माणूस आहे त्याला देव कशाला म्हणतात, त्याचं कर्म त्याला देवत्वापर्यंत घेऊन जातं. म्हणून आपला स्वतःचा देव करता येतो पण कशानं करता येईल, आपली कर्मच आहेत महाराज. पण आपले कर्म आपल्याला देवत्वापर्यंत घेऊन जातील. म्हणून असं कर्म करावं की जे भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल. तर या सर्वात्मक ईश्वरा, त्या सर्वात्मक ईश्वराला जर त्यांनी महाराज पूजन करायचं असेल, त्याला आपलं करायचं असेल, तर काय करावं लागेल. हा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून त्यांनी अपार असणाऱ्या त्या परमात्म्याला संतुष्ट करायचं असेल, त्याला तोष प्राप्त करून द्यायचा असेल, तर आपले कर्म त्याच्या चरणी समर्पित केले पाहिजेत. कर्मरूपी सुमन त्याच्या चरणावर समर्पित केले पाहिजेत. मग आपण मंदिरात गेल्यानंतर जर देवाला फुलं वाहू लागलो तर चांगले चांगले वाहतं महाराज. ज्याला सुगंध असतो असे फुलं वाहत. आता नसतात सुगंधाचे फुलं, फक्त दिसायलाच फुलं असतात महाराज, पिवळे लाल असे दिसतात. सुगंध म्हणलं तर अजिबात नाही, उलट ते फुलं टोचतात महाराज. कधी कधी देवाला वाहताना असं वाटतं या देवाला माझ्या फुलं टोचतील, त्याला असे काटे असतात छोटे छोटे, ते पिवळे फुलं काय त्याचं नाव मला माहित नाही, पण रोज आमच्या व्यासपीठावर ते असतात आणि देवाला वाह म्हणतात. मी जरा तुटकच वाहतो देवा, दर त्याचा वास येईना आणि काही होईना. त्यांनी महाराज असं लांबूनच व्हायचं का, अरे हे त्यांनी देवाला समाधान देण्याकरिता व्हायचे आहेत.
मग चांगले चांगले वाहिले पाहिजेत की नाही? मग फुलं जर आपण देवाला चांगले वाहतो आणि आपले कर्म जर फुलं आहेत तर आपण कसे वाहिले पाहिजेत? कर्म चांगले कर्म वाहिले पाहिजेत. मग चांगली कर्म भगवंताच्या समोर जाऊन पोहोचतात आणि मग भगवंताला संतुष्ट करतात. म्हणून त्याने म्हणत कर्मच अतिशय महत्वाचं आहे. कर्माचे अनेक प्रकार आहेत. सुजितरावांना रस आहे महाराज त्या गोष्टीत. बऱ्याच वेळेला आमचं बोलणं त्या मुद्द्यावर त्यांनी झालंय. कर्म तीन प्रकारचे कर्म आहेत. एक संचित कर्म आहे, दुसरं प्रारब्ध कर्म आहे, तिसरं क्रियामान कर्म आहे. तीन प्रकारचे कर्म आहेत की नाही? या कर्माविषयीचा मुद्दा त्यांच्या मनामध्ये पक्का भरलेला आहे. नेमकं कर्माचं स्वरूप काय पाहिलं पाहिजे? आपली जी कर्म आहेत की नाही महाराज, संचित कर्म आपण म्हणतो, आपण केलेलं कर्म आहे. पूर्वीच्या त्याने जन्मामध्ये आपण केलेली कर्म, हे बघा, गाढवा कुत्र्याच्या जन्मात केलेलं कर्म लागू होत नाही. एखादा त्याने महाराज बैल आहे, त्यानं माणूस त्याने पाहिला आणि पोटात शिंग खुपसलं आणि माणूस मेला, बैलाला पाप लागत नाही. एखादा त्याने महाराज वाघ आहे, त्यानं माणूस धरला आणि खाऊन टाकला, वाघाला पाप लागत नाही. का बरं लागत नाही? पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती, ते भोग भोगण्याकरिता आलेले आहेत, पाप पुण्य जाणत नाहीत, म्हणून त्यांना पाप पुण्याचा परिणाम नाही. मग पाप पुण्य लागतं फक्त आणि फक्त माणसाच्या शरीरात आलेल्या जीवाला, मनुष्य शरीरामध्ये केलेलं जे कर्म आहे. आणि हे कर्म त्याग्नी महाराज लिखापडीच असते, त्याची दोन खांद्यावर दोघे जण बसलेच असतात. चित्रगुप्ताचे त्याग्नी महाराज असणारे सेवक असतात. चांगलं केलं की चांगलं लिहून घेतो, वाईट केलं की वाईट लिहून घेतो, दोन खांद्यावर गुप्त रूपाने बसतात. चित्रगुप्त नाव का बरं माहितीये? ज्याला गुप्त चित्र दिसत त्याला म्हणायचं चित्रगुप्त. म्हणून त्याग्नी गुप्त त्याग्नी कारस्थान सुद्धा ज्याला कळतं तो चित्रगुप्त आहे. त्याचे दोन सेवक असतात, लिहून ठेवतात कर्म, याला संचित कर्म म्हणायचं. ते संचितात जाऊन पडलं, त्यातूनच थोडस त्याने भोगायला काढलं जातं, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. ते प्रारब्ध कर्म आपल्याला बरोबर घेऊन जातं महाराज त्या त्या मुद्द्यावर. कारण बुद्धी कर्मानुसारी, एखादी घटना जर आपल्या जीवनामध्ये घडायची असेल तर आपली बुद्धी बरोबर तसं करण्याकरिता आपल्याला प्रवृत्त करते, माणूस तिथे जातोच. हा महत्वाचाच विचार आहे महाराज. म्हणून त्याने महाराज बुद्धी तिथपर्यंत माणसाला घेऊन जाते. म्हणून त्याने ते प्रारब्ध कर्म आहे. आणि त्याच्यातून त्याने महाराज प्रवृत्ती कर्म, स्वतःहून करावं असं वाटणारं कर्म, जरी आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलो असलो तरी सुद्धा काही कर्मांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण काय करतो ते कर्म, त्याला क्रियामान कर्म म्हणतात. मग तीन त्याग्नी कर्म, तीन प्रकारचे कर्म पाहिले जातात. मग या कर्मांमध्ये त्याग्नी महाराज जे क्रियामान कर्म आहे ते आपल्या हातात आहे. आपण काय करायचंय हे आपल्या हातात आहे. परार्थ त्याने घेऊन जाईल. माणूस गाडीत प्रवास करायला लागला आणि कर्मधर्म संयोगानं या वाटेनं जायचं होतं पण तिकडे काहीतरी घोटाळा होता म्हणून दुसऱ्या वाटेनं गेला आणि दुसऱ्या वाटेनं गेल्यावर गाडीला अपघात झाला आणि हात मोडला, म्हणजे काय झालं? तिकडूनच जायचं होतं, रस्ता तिकडूनच होता, पण त्याचं प्रारब्ध होतं हात मोडणं आणि ते याच जागेवर मोडायचं होतं म्हणून बरोबर इकडून त्याने आला आणि गाडीला अपघात होऊन तिथंच हात मोडला, हे त्याचं प्रारब्ध आहे. महत्वाची गोष्ट तिथपर्यंत घेऊन गेली. पण याच्यामध्ये त्याने महाराज स्वतःहून काहीच करता येत नव्हतं, त्याला ते भोगणं गरजेचंच होतं. ते तिथपर्यंत जाऊन पोहोचलं आणि त्याला त्या गोष्टी भोगाव्या लागल्या. पण स्वतःच्या बुद्धीनं ज्यावेळेला त्याला काही करण्याची वेळ येते त्याला क्रियामान कर्म म्हणतात. आणि हे क्रियामान कर्म करण्यामध्ये मनुष्य स्वतंत्र असतो, स्वतंत्र असतो. मग त्यानं स्वतः ठरवायचे काय करायचं, चांगलं कर्म करायचं की वाईट कर्म करायचं, पाप करायचं की पुण्य करायचं. पाप पुण्य म्हणजे फार थोतांड करून घेऊ नका, पाप पुण्याचा फार भाऊ करून घेऊ नका. पाप पुण्याच्या व्याख्या लक्षात घ्या आणि त्या शास्त्रानं काय सांगितले असतील सांगितले असतील, संतांनी काय सांगितलं त्या लक्षात घ्या. संतांच्या दृष्टीने पाप आणि पुण्य म्हणजे काय ते ऐका. संत म्हणतात पाप तो पाप ते परपीडा आणि पुण्य तो परोपकार. परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं, याचं नाव आहे पुण्य. आणि दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला वेदना देणं, दुसऱ्याला दुःख देणं, याचं नाव आहे पाप. म्हणून आपल्या जीवनात आपण दुसऱ्याला सुख देतो की दुसऱ्याला दुःख देतो, या दोन्ही गोष्टी आपण पाहायला पाहिजे. आपल्याकडून जर दुसऱ्याला दुःख दिलं जात असेल तर आपण पाप करतो आहोत, आणि आपण जर दुसऱ्याला सुखी करत असलो तर आपण पुण्य करतो आहोत. म्हणून त्याने हीच पाप पुण्याची व्याख्या, याच्यापेक्षा वेगळी व्याख्या करू सुद्धा नाही महाराज. असं जर त्याला कळेल, रस्त्यानं चालताना जर मुंगी डोळ्यासमोर दिसत असेल तर चुकूनही तिच्यावर त्याने पाय देऊ नये, तिला टाळण्याचा प्रयत्न करा, माझ्याकडून मुंगीला सुद्धा वेदना होऊ नये अशी ज्याच्या पोटात भावना झाली तो खरा पुण्यवान आहे. याच्यापेक्षा काय पुण्यवानाची व्याख्या करायची? हा खरा पुण्यवान आहे. म्हणून आपलं जीवन अशा पद्धतीने आपण तयार करावं, जो अशा पद्धतीनं जीवन जगायला सुरुवात करतो, जो अशी कर्म त्यांनी महाराज सुंदर करतो, आणि तो खऱ्या अर्थानं देवत्वापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून ज्याची कर्म चांगली झाली ती ईश्वराला कळतात, तो ईश्वर प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन त्याला आत्मबोध प्राप्त करून देण्याकरिता येतो. आणि तो त्याने महाराज गुरु रूपाने प्रगट झाला रे झाला की मग त्याला त्याने वर्णन करून सांगतो, बाबा अरे ज्या देवाच्या शोधा करता तू फिरतो आहेस, जो देव तुला प्राप्त करून घ्यायचा आहे तो दूर नाही, तुझ्या जवळच आहे. तू स्वतःच देव स्वरूप आहेस. अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरावासा कळेल. म्हणून तू स्वतःच अमर आहेस,
तू स्वतःच सच्चिदानंद रूप आहेस असं त्यांनी मला ते सांगतील आणि या माध्यमातून त्यांनी ते कळेल आणि जीव स्वतःच देवस्वरूप होऊन जाईल. हे जे आयुष्य देवानं आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे, हे जे माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे, हे शरीर आणि याच्यात मिळालेलं आयुष्य हे सच्चिदानंद पदवी घेण्याकरताच आहे. म्हणून आयुष्याची या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिलेला. नारायणानं कृपा करून एवढा अधिकार आपल्याला दिलेला आहे की आपण सच्चिदानंद स्वरूप होऊ शकतो. मला जगात कोणीच मारू शकत नाही हे केव्हा म्हणेल माणूस? तो जर स्वतःला शरीर म्हणत असेल तर कधीच म्हणू शकत नाही. तो जेव्हा स्वतःला आत्मा समजेल तेव्हा नक्की म्हणेल माणूस. कारण ते आत्मतत्वाचं ज्ञान झाल्याशिवाय तो म्हणू शकत नाही नैनान छिंदंत शस्त्राने नैनंद हती पावका न चैनन क्ले देयंत आपो न शोषयती मारुता. हे म्हणण्याकरिता आत्मज्ञान व्हावं लागेल, त्यानं स्वतःला आत्मा समजावा लागेल, मग तो धडाडीनं म्हणू शकतो कोणतं शस्त्र जगात तयार झालं नाही मला मारू शकेल असं. कोणताच अग्नी जगात नाही जो मला जाळेल, कोणताच अग्नी वायू असा नाही जो मला सुकवेल, कोणतंच पाणी असं जगात नाही जे मला भिजवेल. हा म्हणून त्यांनी मी या सगळ्यांच्या पलीकडचं आहे, मी जन्माला येत नाही, मी मरत नाही असं माझं स्वरूप आहे. हे माझं सच्चिदानंद स्वरूप त्यांनी मला कळावं आणि हे कळल्यानंतर खरा जीवनात आनंद प्राप्त होतो. अष्टावक्र महामुनी होते, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्ही म्हणजे हे म्हणते 12 वाजता थांबल पण काय आकार त्याचा दिसत नाही अजून. असू दे, आता जे होईल ते होईल. आता असो अष्टावक्र महामुनी त्यांनी होते, त्यांच्या वडिलांचं नाव होतं कहोड. कहोड नाव होतं कहोड. ऐकण्यासारखी कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. कहोड मोठे ब्राह्मण होते, वेदांती होते महाराज. त्यांची पत्नी गर्भवती झाली, तिला 9वा महिना चालू होता आणि त्यावेळेला त्यांनी हे कहोड रात्रभर वेदांताचं चिंतन चिमणी लावून चालू होतं वाचायचं काम आणि वेदातल्या अक्षराची घोकंपट्टी करत होते. बाई त्यांनी जवळ त्यांची पत्नी झोपलेली होती. हे घोकंपट्टी करत असताना त्यांना आवाज आला. काय आवाज आला? वेदाची घोकंपट्टी काय करता? वेदाचा अर्थ जाणून घ्या. वेदाची घोकंपट्टी काय करता? अर्थ जाणून घ्या. या कहोडाने इकडे इकडे पाहायला सुरुवात केली, कोणी दिसत नाही, बायको माझी दिसते ती झोपलेली आहे. मग बोललो कोण? आम्ही दोघेच घरामध्ये आहोत. मग कोण बोललं नेमकं? मग बारीक विचार केला, मग लक्षात आलं हिच्या पोटात असणारा गर्भ मला सांगतोय की वेदाची निस्ती घोकंपट्टी काय करता, वेदाचा अर्थ जाणून घ्या. रागाला महाराज त्या कहोडाला, तो म्हणला अजून जन्माला यायचं आहे आणि जन्माला यायच्या आधीच बापाला शहाणपणा शिकवायला लागला. वारे वा, रागाला महाराज शाप दिला, मूर्खा जन्माला येताच 8 ठिकाणी वाकडा उशी. म्हणून जन्माला आलं पोर पण 8 ठिकाणी वाकडं झालं. पण त्याच्या आत त्यांनी कथा अशी त्यांनी घडली की हा कहोड त्यांनी जनक राजाच्या दरबारामध्ये गेला होता. तिथे बंदी नावाचा एक विद्वान होता आणि हा बंदी त्यांनी जगातल्या सगळ्या विद्वानांना ललकारत होता आणि ज्ञानाची त्यांनी मला सभा घडत होती, चर्चा घडत होती आणि बाकीच्यांना परास्त करायचा आणि जेवढे हरले त्यांना उचलायचं आणि पाण्यात नेऊन टाकून द्यायचं, जलसमाधी द्यायचा मला. असे बरेच पंडित जलसमाधी दिले होते. कहोडही गेला आणि गेल्यानंतर त्या कहोडाला सुद्धा त्यांना हरवलं बंदीनं आणि जलसमाधी देऊन टाकली. हा अष्टावक्र जन्माला ना लोक म्हणले तू असा आहेस की तुझ्या पायगुणानं तुझ्या बापाला मरावं लागलं, याच्यावर कलंक आला. मग काय करायचं? आत्मज्ञानी असणारे अष्टावक्र महामुनी त्या बंदीकडे त्यांनी जाण्याकरिता निघाले जनकाच्या दरबारात. आणि ज्या वेळेला जनकाच्या दरबारात प्रवेश करायला सुरुवात केली त्यावेळेला सगळे पंडित बसले होते आणि बसलेल्या सगळ्या पंडितांनी 8 ठिकाणी वाकडे असणाऱ्या या ब्राह्मणाला पाहिलं. काठी टेकवत टेकवत त्यांनी वाकडा वाकडा चालणारा सगळे खदखदून हसले. हसल्यानंतर त्यांनी रिवर्स टाकला महाराज, लगेच मागे फिरले अष्टावक्र. तरी म्हणे का बरं मागे चालले? काय म्हणले माहितीये? मला वाटलं मी पंडितांच्या सभेत आलोय पण मी चुकून चर्मकारांच्या सभेत आलो. असं म्हटल्याबरोबर त्यांनी भयंकर क्रोध आला महाराज सर्वांनाच, कारण सगळे पंडित होते. हा आम्ही त्यांनी पंडित आहोत, आम्ही एवढे शास्त्री आहोत आणि आम्हाला त्यांनी चर्मकार म्हणतोस? म्हणे चर्मकार म्हणू नको. मग काय म्हणू? तुम्ही सगळे हसले खदखदून, कशाला पाहून हसले? माझ्या स्वरूपाला पाहून हसले, आत्मस्वरूपाला की माझ्या बाह्यांगाला पाहून हसले? तुम्ही त्यांनी पंडित असून जर त्यांनी फक्त बाह्यांगाची दृष्टी ठेवून आहात कातड्याची, तुम्हाला चर्मकार नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? ही दृष्टी आहे. हे ऐकल्याबरोबर जनक राजा प्रभावित झाला आणि घाईघाईनं आसन सोडून आला. साष्टांग प्रणिपात अष्टावक्राच्या समोर गेला. महाराज थांबा, मला त्यांनी तत्वज्ञान सांगा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. 20 अध्याय आहेत महाराज अष्टावक्र महागीतेमध्ये. काही गीता आहेत ना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेली गीता कृष्ण गीता, रामानं लक्ष्मणाला केलेला उपदेश राम गीता, गोकर्णानं बापाला केलेला उपदेश गोकर्ण गीता, अशा अनेक प्रकारच्या गीता आहेत. त्याच्यामध्ये अष्टावक्र गीता ही निरसी गीता आहे महाराज. याच्यात निरस तत्वज्ञान आहे. बऱ्याच वेळा निरस पचत नाही लोकांना. निरस दूध जर आणलं म्हशीचं प्याला लावलं हागवण लागते, महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यात थोडं वेळ पण पाणी घालावं लागतं, मग ते गरम करून दिलं की मग ते पचतं, महत्वाची गोष्ट आहे. तसं श्रीकृष्ण परमात्म्याने जगाच्या हिताकरिता 3 कांड सांगितले गीतेमध्ये. कर्मकांड सांगितलं, उपासनाकांड सांगितलं, ज्ञानकांड सांगितलं. पण अष्टावक्र गीतेत मात्र कर्म उपासना सांगितली, डायरेक्ट ज्ञानच सांगितलं. ज्ञान सांगायला सुरुवात केली.
आणि हे सगळं ऐकत असताना जनक राजा एवढा प्रभावित झाला की त्यानं ते ज्ञान ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याग्नी महाराज शेवटच्या अध्यायात असं वर्णन आहे, हा जनक त्याग्नी महाराज अष्टावक्रांच्या समोर नाचायलाच लागला. म्हणजे का नाचतोस राजा, मला कळालं म्हणला मी व्यापक आहे, मला कळालं मी सत्य स्वरूप आहे, मला कळालं मीच आनंद स्वरूप आहे, मला कळालं मीच जगामध्ये एकानाकानात व्याप्त आहे, मला कोणी मारू शकत नाही, मी जन्माला येत नाही, मी असा त्याग्नी सच्चिदानंद स्वरूप आहे हे मला कळालं म्हणून नाचायला लागला. खरं सांगू का, ज्याला हे कळेल तो सुद्धा नाचू लागेल. कळून घेण्यासारखं तर हेच आहे, याचंच नाव आहे देव, आणि तोच त्यांनी हा मूळ भाव आहे आणि तो आपला करून घेण्यासारखा आहे. म्हणून जीवाने त्यांनी माणसाच्या शरीराला आल्यानंतर काय करावं असं जर कोणी म्हणत असेल तर हा दिव्य असणारा भाव पोटात उतरावा ज्याला देव म्हणतात. म्हणून त्यांनी त्या देवालाच त्यांना आपलं करून घ्यावं हे विशेषत्वानं तुकोबारायण अभंगाच्या पहिल्या जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला म्हणजे काय, आपला जो जीव आहे ना तो जीव आणि तो देव एक करून घ्यावा म्हणजे जीव ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून घ्यावं, सरळ गोष्ट आहे. हा त्यातला भाव आहे, पण हा त्यांनी आम्ही वाकडा तिकडा करून मांडलेला भाव आहे. तुकोबारायांचा मात्र सरळ भाव आहे. काय भाव आहे, तुकोबारायांना सरळ सरळ म्हणायचं जीवा अरे देवाला आपलं करून घे, या जगामध्ये तुला आपलं म्हणण्यासारखं कोण असेल तर फक्त देवच आहे. मग देवाला आपलंसं करून घे, त्याला जर आपलं करून घेतलं तरच तू सुखी होशील, नाही तर बाकी त्यांनी तुला जगातलं कोणी सुख देणार नाही. कारण त्यांनी महाराज या सगळ्या समाजाकडून जर सुखाची अपेक्षा करत असाल, सगळ्या नातेसंबंधांकडून जर सुखाची अपेक्षा करत असाल तर हे सगळे लोक स्वार्थानं बांधलेले आहेत. यांच्या प्रत्येकाच्या पोटामध्ये स्वार्थ आहे, काहीतरी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेनं त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी घडतात. नाहीतर प्रयोग करून बघा, त्यांची अपेक्षा जर आपण पूर्ण केली नाही तर ते काय करतात. जर त्यांनी महाराज का सगळा झालेला पगाराचा बंडल जर तुम्हाला घरी द्यायची सवय असली तर एखाद्या महिन्यामध्ये 2-4 नोटा काढून घ्या आणि देऊन बघा मग काय होतं, मग उत्तर काय येतं, फक्त प्रतिक्रिया येत काय येतात तेवढ्या बघा. 4 नोटा जरी कमी झाल्या तरी प्रश्नचिन्ह समोर येईल का कमी झाल्या. तुमच्यावर प्रेम करतात गोष्ट खरी आहे, पण तुमच्यावर प्रेम करण्याकरिता कारण त्या नोटा आहेत महाराज. मी प्रमाण सांगितलं पाहिजे ना, तर अंगावर बला येत असते बराच वेळ. आधी प्रमाण सांगतो, प्रमाण काय, जोवरी चलन गा, हा सिंबॉल आहे ना तुम्हाला माहिती ना हे चलन, जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची आकाजा. आणि पुढे काय अवस्था होते बघा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा. अरे धर्म जर सांभाळला तर तोंडात दात नसलेल्या, नाकाला शेंबूड आलेल्या, कानाचा ढेंगाणा झालेल्या, डोळ्याला त्यांनी पाणी सुटलेल्या म्हाताऱ्याला लोक सांभाळतील धर्म जर टिकला तर. जर धर्म नसेल तर माणसाचा त्यांनी असा मातेरा झाल्यानंतर लोक त्याच्या मरण्याची वाट पाहतात, मग किती मोठा असू द्या, किती श्रेष्ठ असू द्या, काही असू द्या तो. त्याचं जर त्यांनी महाराज वय वाढलं
आणि वय वाढल्यानंतर त्यांनी महाराज तो काहीच कामाचा राहिला नाही, त्याच्याकडून काहीच त्यांनी येतं दिसत नाही. अशा वेळेला त्यांनी महाराज त्याच्या मरण्याची वाट पाहायला जाते. म्हणून आता काय शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना पेन्शन नसते. पेन्शन त्यांनी लोक ज्यांना ज्यांना पेन्शन आहे त्यांचं चांगलं महाराज असे एक मन आहे तयार झाले. आता ज्याला आहे पेन्शन त्याला नाही टेन्शन, ज्याला नाही पेन्शन त्यांना आपलं बघायचं काय करायचं ते महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्याच्याकडे काही उपलब्धी आहे ना त्याला लोक सांभाळतात, आणि उपलब्धीच नसेल त्याची हाडहाड होते महाराज. महत्वाची गोष्ट का बरं हाडहाड होते, त्याचं कारण हे चलन आहे. लोक माणसावर प्रेम करीत नाहीत, माणसाकडून येणाऱ्या उपलब्धीवर प्रेम करतात. हा हे खरं आहे, खरं आहे. हा परत सांगतो हेच खरं आहे, महत्वाची गोष्ट आहे. कोणी माणसावर प्रेम करायला तयार नाही, सगळे स्वार्थी झाले महाराज. स्वार्थानं भरलेलं त्यांनी हे जग आहे. म्हणून त्यांनी याच्यात आपलं म्हणण्यासारखं जर कोण असेल तर फक्त परमात्माच आहे, कारण तो एक असा आहे महाराज काही मागत नाही. आणि आपण देणार काय आहोत त्याला, त्याला जर पाणी वाहायचं म्हणलं त्यांनी महादेवाच्या पिंडीवर पाणी काय आपण तयार केलं थोडंच, त्यानंच तयार केलेलं आहे. त्याला फुलं वाहायचं म्हणलं आपल्याला थोडंच फुलं उमलवता येतात, त्यानंच तयार केलेले आहेत. थोडे तांदूळ घेऊन त्याच्या पिंडीवर टाकायचे म्हणलं तर तांदूळ थोडेच आपल्याला तयार कर, सगळं त्यानंच तयार केलंय. कासयाने पूजा करू केशी राजा, संदेहा माझा फिडे आता. अरे उदकी नाहू तरी स्वरूप ते तुझे, हा तेथे काय माझे वेचे देवा, काय माझं ते खर्च होतं मला तू सांग. म्हणून आपण देवाला काहीच देऊ शकत नाहीत, आपण त्याला काहीच देत नाही तरी विनाकारण आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला सुख देतो. म्हणून देव आपला असं करून घ्यावा. बाकीच्यानं जर आपल्याचं आपलं असं करून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर फसाल, आणि फजिती झाल्यानंतर कोणासमोर सांगावं असं होतं, बऱ्याच वेळेला सांगता सुद्धा येत नाही. म्हणजे त्यांनी असं असतं, म्हणजे झाकली मूठ 1,25,000 मन आहे महाराज, प्रगट करता येत नाही महाराज. ती 1,25,000 त्यांनी सांगितली जाते, कोणासमोर सांगता येत नाही. घरात त्यांनी सुनबाई धुसफूस करते, मुलं धुसफूस करतात, मरण्याची वाट पाहतात, चांगल्यापैकी कळतं पण लोकांसमोर सांगता येत नाही, अशी अवस्था त्यांनी होते. असं गुदमरून मरण्यापेक्षा, स्वतःचा जीव असा कसावीस करून त्यांनी महाराज स्वतःची हाल करून घेण्यापेक्षा, भगवंताला आपलं म्हणा ना तो असा आहे महाराज, सगळं काय करतो. अनुभव सांगतो महाराज, ते ऋणवय पण देखून अंगी मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागे आणि भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. ज्ञानोबराय म्हणतात की जर भक्त अंतकरणापासून भगवंताची सेवा करत असेल तर त्या भक्ताचं भगवंतावर ऋण होतं. खर तर आजच्या या प्रवाहामध्ये, आताच्या सध्याच्या सद्यकालीन युगामध्ये त्यांनी हे सांगणं फार कठीण आहे म्हणत. हे त्यांनी वादळात लावलेल्या देव्यासारखं आहे, हे त्यांनी सहजासहजी लोकांना पटण्यासारखं नाही की देव येतो मग सेवा करतो अमुक करतो, हे त्यांनी लोकांना पटणार नाही. पण अनुभव ज्याला आहे ना त्याला पटेल महाराज. ज्याच्या जीवनात काहीतरी अनुभव आहे ना त्याला सगळ्या गोष्टी पटतील, महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून तो परमात्मा जर आपण आपलासा करून घेतला तर येतो महाराज. जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र ज्या वेळेला सांगितलं जातं, त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर बुवा, त्यांच्याकरिता परमात्मा देहो गावात आला आणि तिथे त्यांनी विटेवरती उभा राहिला. त्यांना मूर्ती त्यांनी आंब्याच्या वनात सापडल्या, मग त्याने अनुस्थापन केल्या, मग त्यांना कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांची जी पत्नी होती तिचं नाव होतं आमाबाई, आमाई, हा ती जी आमाबाई आहे तिनं त्यांनी पांडुरंगाची सेवा केली आणि सेवा करून त्यांनी महाराज भगवंताला प्रसन्न करून घेतलं. ती जेव्हा म्हातारी झाली आणि तिची मुलं त्यांनी महाराज मारले गेले, नातू त्यांनी दुसरीकडे निघून गेला, ती एकटीच राहिली. त्यावेळेला हा भगवान प्रत्यक्ष रुखमाईसह तिच्या घरी राहिला, असं चरित्रात वर्णन आहे. महिपती महाराजांनी केलेलं चरित्र आपलं महिपती महाराजांचाच परिसर आहे असू द्या. त्यांनी प्रत्यक्ष शब्दात वर्णन करून सांगितलं की त्यांची वेणीपणी करण्याकरिता आमाईची भगवती रुक्मिणी स्वतःच होती. भगवंतानं स्वतःच त्यांनी महाराज तिला उंच आसनावर बसवावं, झोपवावं, उठून त्यांनी सगळ्या गोष्टी कराव्यात. म्हातारी झाल्यानंतर हे सगळं केलं का बरं, तिनं फक्त देव आपला असं करून घेतला. म्हणून ज्याला या कालामध्ये सुद्धा देवाला आपलंसं करता येईल तो देव त्यांनी महाराज त्याचा कधीच तिरस्कार करणार नाही. सगळं जग तिरस्कार करणार आहे पण देव कोणाचा तिरस्कार करीत नाही, तो सांभाळतो. आणि तो त्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं येऊन कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून त्याची बरोबर व्यवस्था त्या पद्धतीने करतो. म्हणून त्यांनी महाराज हे सगळेची सगळे बाकीचे जवळ करण्यासारखे त्यांनी आहेत असं समजू नका. परमात्माच आपला करण्यासारखा आहे हे समजून घ्या. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, त्याच्या वाचून जीवाला सुख प्राप्त व्हायचं नाही. मग बाकीचे काय आहेत, बाकीचे सगळे माईक आहेत आणि दुःख देणारे आहेत अभंगाच्या दुसऱ्या. Oh,
दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. सुरुवातीच्या चरणामध्ये सुख शब्द आला आणि या चरणामध्ये दुःख शब्द आला. म्हणजे सुख देणारं कोण असेल, तिथं सांगितलं परमात्मा, तेने विन जीवा सुख नोय. आणि दुसऱ्या चरणात सांगितलं दुःखाची जनिती, म्हणजे सगळ्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन प्रक्रिया अनुभवाला येतात. या अनुभवाची गोष्ट आहे, हे काय कोरोनातलं आणि पुस्तकातलं नाही. सुख तर सगळ्यांच्या अनुभवच आहे, दुःख सगळ्यांच्या अनुभवाचं आहे. सुख माणसाला का प्राप्त होतं आणि दुःख माणसाला का प्राप्त होतं, जरा थोडी प्रक्रिया दोन मिनिटात ऐका. वाजत आहे 12 वाजलेत आता. तुमच्या चेहऱ्यावर अजून नाही 12 वाजल्यासारखे वाटत मला. तुम्ही ऐकता, तुम्ही ऐका लक्षपूर्वक. महत्वाची गोष्ट सांगतो, सुख आपल्या जवळ आहे, आपल्या आतमध्ये आहे. येवय भूमातच सुखम नालपे सुखम असते, दुसरीकडे कुठं नाही, आपल्या जवळ सुख आहे, आपल्या आतमध्ये सुख आहे. ते आपल्या जवळच सुख आपल्याला कळत नाही आणि ते बाहेरून आल्यासारखं वाटतं. महत्वाची गोष्ट आहे महाराज. जसं त्याने एखादा पदार्थ आपल्याला प्राप्त करतो, हा माईक आपल्याला घ्यायचा आहे, मग फार त्याने मला असं वाटलं हा फार चांगला माईक आहे, मी घेतला पाहिजे. नाही नाही मी तुमचा चिंता करू नका, पण हा घेतला पाहिजे असं सारखं जर मला वाटायला लागलं, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत माईक घेण्याकरिता, मग काय करायचं. मी बऱ्याच काळापर्यंत 4-2 रुपये जमा करून करून माईक घेण्या इतके पैसे जमा केले. जोपर्यंत हा मला भेटला नाही तोपर्यंत माझ्या मनात सारखी खंत होती आणि दुःख होतं, मला मिळत नाही, मला मिळत नाही, मला मिळत नाही. आणि मग माझ्याकडे तेवढी मुबलक स्थिती प्राप्त झाली, मी तो घेतला. घेतल्यावर मला काय होईल, मला सुख होईल, मला आनंद प्राप्त होईल. कशामुळे झाला, माईक घेतल्यामुळे झाला. हा माईक माझ्या सुखाला कारणीभूत झाला, बरोबर आहे. हाच ढोबळ मानानं सगळ्यांचा भाव आहे. सगळ्यांना वाटतं अमुक वस्तू मला प्राप्त करायची आहे आणि ती मला प्राप्त झाली म्हणून मी सुखी झालो. खरं सांगू, सुख या वस्तूत नाही. ही जर सुखी असती तर दुकानात पडल्या पडल्या बऱ्याच लोकांना सुख दिलं असतं तिनं. सुख या वस्तूत नाही, मग सुख आपल्या ठिकाणी. थोडं प्रक्रिया ऐका लक्षपूर्वक. एक दृष्टांत सांगतो ऐका. तुम्ही लाडू खाल्ला का सगळ्या लोकांनी? लाडू, लाडू दिवाळीच्या वेळेला होतात ना. लाडू कसा लागतो? लाडू पक्क उत्तर द्यायचं, डळमळीत नाही द्यायचं. कसा असतो लाडू? गोड असतो. सगळ्यांचं उत्तर एकच आहे की नाही, लाडू गोड असतो. समजा रव्याचा लाडू तयार करायचं ठरलं, मग त्या बाईनं त्यांनी लाडू, हाता लाडू गोड असतो बरं. बाईनं लाडू करायला सुरुवात केली, रवा घेतला, भाजून घेतला, त्याच्यात तूप टाकलं, अमुक केलं, सगळं केलं. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज चांगला भाजून झाल्यानंतर दूध टाकलं, दूध टाकल्यानंतर खाली उतरवला, त्याच्यानंतर थोडं शांत होऊ दिलं, मग त्याची लाडू बांधायला सुरुवात केली आणि चांगले लाडू गोल गोल तसे गरगरीत बांधले, ते डब्यात भरून ठेवले. आणि लाडू डब्यात भरून ठेवल्यानंतर पाहुणे रावळे आल्यानंतर डिश घेऊन त्याच्यात 2 लाडू आणि हातोडी लावायची, ती पखवाज लावायची हातोडी सुद्धा जवळ दिली. म्हणजे हातोडी कशाला दिली? बऱ्याच वेळ ती फुटत नाहीत महाराज लाडू, ते त्या फोडण्याकरिता हातोडीने तर दात पाडतील असे काही लाडू असतात. म्हणून त्यांनी ते दिलं लाडू खायला. मग आता त्या पाहुण्यानं लाडू घेतला, तो फोडला आणि लाडूचा घास तोंडात घातला. आता कसा लागेल त्याला लाडू? तुम्ही ऐकताच, महत्वाची गोष्ट आहे. लाडू गोड असतो की नाही? असतो. मग त्यानं काय खाल्लंय? लाडू खाल्ला की नाही? मग गोड का नाही लागला? साखर नाही घातली. मग लाडू गोड असतो का साखर गोड असते? अहो गोड साखरच असते, पण लोक लाडू गोड म्हणतात. लाडू गोड कधी झालाच नाही, हा गोड साखरच आहे. महत्वाची गोष्ट आहे. तसं विषयामध्ये सुख कधीच नाही महाराज, हा कधीच सुख नाही विषयामध्ये. सुख आपल्या जवळ आहे, आपल्या जवळचं सुख विषयामध्ये प्रतीतीला येतं, प्रतिबिंबित होतं. महत्वाची गोष्ट आहे. मग का बरं त्याने सुख आणि दुःख पाहायला मिळतं? ही गोष्ट प्राप्त करून घेण्याकरिता माझ्या अंतकरणाची वृत्ती चंचल झाली होती. हे मिळवायचंय, हे मिळवायचंय, हे मिळवायचंय म्हणून माझी वृत्ती धावत होती, ती स्थिर नव्हती. ती धावती आहे म्हणून मला दुःख होतं. तीच वृत्ती ज्या वेळेला अंतकरणाची स्थिर झाली, हे मला प्राप्त झालं, आणि प्राप्त झाल्याबरोबर माझी वृत्तीची धावपळ थांबली. आणि वृत्तीची धावपळ थांबल्याबरोबर काय झालं? माझ्या ठिकाणी असणार जे त्याने आत्मतत्व आहे, जे आत्मचैतन्य आहे, ते आनंद स्वरूप आहे ना, त्याचं प्रतिबिंब वृत्तीत पडलं. कारण वृत्ती ही शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून शुद्ध सत्वगुणाचं कार्य असल्या कारण आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब वृत्तीमध्ये पडलं आणि मग त्या वृत्तीमध्ये सुख त्याने पाहायला मिळालं. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याकडून सुख आलं नाही, आपल्या जवळच सुख त्याने मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. म्हणजे त्याने या गोष्टींमधून, या विषयांमधून जरी सुख आल्यासारखं दिसत असलं तरी ते विषयातलं सुख नाही, ते आपलं स्वतःच सुख आहे. ते त्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटतं. मग माध्यमच कशाला करीत बसायचं? आपल्या जवळ आहे ना, आपल्या जवळच पाहायचं. म्हणून आत्मचिंतन करावं. कालच्या अभंगात त्यांनी महाराज हा अभंग येऊन गेला. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. पण देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी?
अरे निज देव निनसी मुळी कोणी, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. आणि मग ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तो आत्माच देव आहे आणि त्याची प्राप्ती करून घेतल्याशिवाय सुख नव्हे, सुख प्राप्त होत नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त असणारे जे अनात्म पदार्थ आहेत ते त्यांनी मला नाम आणि रूपात्मक पाहायला मिळतात. ते सर्व दुःख देणारे आहेत, त्यांचा संघ सोडून त्यांनी आत्मतत्वाचा स्वीकार करावा, मग समाधान प्राप्त होईल. मग त्या परमात्म्याचं चिंतन केल्यानं काय होतं? ज्याचं चिंतन आपण करतो ना, मनुष्य तसाच होतो महाराज. चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूप अवस्था प्राप्त होते. मग परमात्म्याचं जर आपण चिंतन करायला लागलो तर आपण मन सुद्धा भगवंताचं चिंतन करता करता भगवत रूपच होऊन जाईल. अनेक प्रमाण सांगता येतील. हे मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. सर्वांच्या हृदयात रमण करणारा राम त्याला आत्माराम म्हणावा. त्याचं चिंतन ज्या वेळेला मन करू लागेल त्यावेळेला ते मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होईल. चिंतने चिंतने तद्रूपा या न्यायानं मनच रामरूप होऊन जाईल. म्हणून त्यांनी मनाला राम करण्याकरिता रामाचं चिंतन केलं पाहिजे. वास्तविक पाहताय मन बेकार आहे. हे त्यांनी महाराज अकरावं इंद्रिय आहे, दहा इंद्रिय आहेत की नाही, त्याच्यातलं प्रमुख असणारं मन आहे आणि अतिशय चंचल आहे महाराज. हे मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचला. दहा चंचल आहेत. एक नंबर लागतो मनाचा मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो. दहा आहेत ना, त्याच्यात एक नंबर लागतो मनाचा. बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळ, फार कठीण आहे या मनाचं. अर्जुनासारख्याला मन आवरलं नाही. अर्जुन म्हणतो चंचल हि मन कृष्णा प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरी वसु दुष्करम. देवा वाऱ्याची मोठ घालता येईल पण मन आवरता येत नाही, काय करू? मग देवानं सांगितलं तुला जर खरोखर त्यांनी मन आवरायचं असेल तर एक काम कर, हे जे मन आहे ना या मनाला धंदा लावून दे. कशाचा धंदा लावायचा मनाला? या मनाचा स्वभाव ओळखून घे. या मनाची एक निके जे देखल्या गोडीच्या ठाई सोके, त्याला जिथं गोडी लागेल तिथे मन सोपत. पण या मनाला तू भगवंताचा परिचय करून दे आणि परिचय करून देऊन त्यांनी भगवंताचा छंद या मनाला लाव आणि मनाला भजन करायला सुरुवात कर. मन मना भो मत भक्तो मध्याज माम नमस्कारो मामे वैशिष्य सत्यंती प्रतिजाने प्रियोसिमे. तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका. ते मनानं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तोंडानं चिंतन करतात लोक, भजन म्हणतात तोंडानं, हातानं टाळ वाजवतात, सगळं करतात महाराज. फक्त हे मनानं झालं पाहिजे. हे जर मनानं होत नसेल आणि बाह्यंगानं होत असेल काही उपयोग होत नाही, काहीच उपयोग होत नाही. त्याच्याकरता प्रमाण सांगू का? महाराज म्हणतात भजन ते ओंगळवाणी आणि नरका जाणे चुकी. हे ओंगळवाणं शब्द कशाला वापरला? कसंही त्याने वागायचं आणि तोंडाने भजन म्हणायचं. मू मे राम बगल मे छुरा. तोंडात त्याने राम असेल आणि जर त्याने महाराज दुसऱ्याचा घात करण्याची प्रवृत्ती असेल तो राम काय काम करेल महाराज? म्हणून तोंडातला राम उपयोगाचा नाही, मनात राम असावा. तो मनापासून असावा, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मनामधून त्याचं चिंतन त्याने घडावं. म्हणून हे मनानं घडण्याचं चिंतन आहे. म्हणून जर तुला खरोखर सुखरूप व्हायचं असेल, जर तुला दिव्य असणारा तो देव प्राप्त करून घ्यायचा असेल, त्याला जर आपलं करून घ्यायचं असेल, तर तू काय केलं पाहिजे? तुझ्या मनाला पिसं लावलं पाहिजे. कोणाचं? त्या परमात्म्याचं पिसं लावलं पाहिजे. मग पिसं लावल्यावर काय होईल? वेळ लावल्यावर काय होईल मनाला? तो परमात्मा तुला त्याच्यासारखा अविनाशी करून घेईल.
लावे मना पिसे गोविंदाचे, मनाला गोविंदाच पिस लावावर। गोविंद शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे। गोनाम इंद्रिय आणि विंद शब्दाचा अर्थ तो मालक, इंद्रियांचा चालवणारा, चेतना देणारा जो आहे तो गोविंद आहे। आपल्या सगळ्यांजवळ इंद्रिय आहेत, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, सगळे हात पाय, सगळ्या गोष्टी आहेत, आणि या सगळ्या गोष्टी हालचाल सुद्धा करतात। पण कोणामुळे हालचाल करतात? त्याचं कारण आहे ते चैतन्य, तो आत्मा, त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतात। महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर मढळ शेजारी आणून घातलं त्याला डोळे नसतात का? त्याला हात पाय कान काही नसतात का? ते मेल्यानंतर त्याने लोक जमा होतात आणि लांबूनच मुलगी धावत येते, बाबा मी तुमच्याकरता आले, माझ्याकरता बघा ना, एकदा तरी डोळे उघडतय का? मग डोळे नाहीत का त्याला? आहे ना महाराज, त्याला इंद्रिय आहेत, पण ते काम करीत नाहीत। का बरं? इंद्रियांना काम करायला लावणारा जो आहे तो त्याच्यात नाही, जीवात्मा। हा महत्वाचा विचार आहे। म्हणून गोविंद शब्दाचा अर्थ होतो गोनाम इंद्रिय, आणि विंद शब्दाचा अर्थ होतो मालक। पण इंद्रियांना चेतविणारा जो मालक आहे त्याचं नाव आहे आत्मा, तोच देव आहे। आणि त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे कोणी? तर मनानं केलं पाहिजे। कारण मनयो मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयो, गीता वर्णन करून सांगते, मनच माणसाला बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे। म्हणून त्यांनी गती अधोगती मनाची हे युक्ती, आणि मन लावा एकांती साधू संगे, जतन करा जतन करा, धावते सैरा ओढाळे। पण ओढाळ असणारे हे मन, याला सांभाळा, आणि याला त्यांनी आत्मस्वरूपाची गोडी लावा, आणि गोडी लावून त्याचं चिंतन करायला लावा। मग काय होईल? तो आत्मस्वरूप देव या मनाला आपल्यासारखं करून टाकील, अविनाश करून टाकील। त्याची गोडी लागल्यानंतर अविनाश करी आपुले आयसे, तो देव काय करतो? त्याच्यासारखा अविनाशी करून घेतो। म्हणून मनाला विपिसे गोविंदाचे, हा त्यातला भाव आहे। मग मनाला, महाराज तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांनी देव आपलासा करून घ्यायचं ठरवलं, बाकी सगळे नाशिवंत आहेत म्हणून त्यांनी सर्वांचा विचार सोडून दिला। सोडून द्यायचं म्हणजे काय? बायका पोर सोडून त्यांनी महाराज लगेच निघून जायचं असं डोक्यात येऊ नका, नाहीतर त्यांनी ते बरोबर नाही। नाहीतर छत्रपती शिवराय त्यांनी आले होते तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकायला, आणि आल्यानंतर उपदेश झाला महाराज, आणि एका क्षणात राज्यच सोडून दिलं। तो मुकुटच तुकोबाऱ्यांच्या जवळ काढून ठेवला, गेले निघून जंगलात, आणि जंगलात जाऊन बसले। लोहगावात कीर्तन आलते त्यावेळेला, आणि मग त्या सेवकांकडून बातमी कळाली जिजाबाई साहेबांना, म्हणे त्याने छत्रपती गेले विरक्त होऊन, म्हणे आता ते येणार नाही, त्यांना उपदेश झाला, म्हणे आता तुकोबाऱ्यांचा गेले निघून, आता काय करायचं? म्हणे तुम्ही काहीतरी करा त्यांना आणा। आई साहेबांनी सांगितलं, मी सांगितलं ना आता तो खाली येणार नाही। मग ज्याने उपदेश केला त्याने सांगितलं तरच येईल। मग काय त्यांनी केलं पाहिजे? रोज तुकोबाऱ्यांचं कीर्तन त्यांनी व्हायचं, आणि ते कीर्तन ऐकायला यायचे। लोहगावात कीर्तन ऐकायला आले, मग तुकोबाऱ्यांनी अभंग घेतला, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने। हे सगळे उपदेशाचे जे कडवे आहेत ना, ते त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रकट केले, आणि स्वतःचं कर्म त्यांनी महाराज अशा पद्धतीने सांगितलं। म्हणून या संसारात राहावं, याला टाकूनच द्यायचं आणि लात मारून निघून जायचंय असा त्याचा अर्थ लावायचा नाही। मग हे करत असताना तैसे असावे संसारी, जोवरी प्रार्थनाची दोरी, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती, वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, दारासमोर चिमण्या आल्या, त्यांनी त्यांनी मला दाणे टिपले निघून गेले। मग काय, ज्याच्या अंगणातून त्यांनी दाणे नेले त्याचा विचार करत बसतात का त्या? नाही महाराज, एखादा वस्तीकर आला रस्त्यानं, असू द्या, एखादा वस्तीकर त्यांनी महाराज चालायला लागला, वाट सुरू आहे,
आणि तो प्रवास करत करत आला आणि एखाद्या घरामध्ये मुक्कामी थांबला, रात्रभर थांबला, सकाळी स्नान वगैरे करून चहा नाश्ता घेऊन निघून गेला. पुढच्या मुक्कामाला गेला. मग पुढच्या मुक्कामाला गेल्यानंतर मागच्या घराचा विचार करत बसतो का? अजिबात नाही. सकाळ झाल्यावर उठून गेला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, तसं आपण आपल्या संसारात असावं. नाथ महाराजांनी स्पष्ट रूपाने सांगितलं. म्हणून या सगळ्या संसाराला यरती मायके दुःखाची जिनिती म्हणून त्यांनी लात मारून त्यांनी त्यांना त्रास द्यायचा असा अर्थ नाही. मग त्यांच्या मधली त्यांनी महाराज ही भावना जाणून घ्यायची. त्यांच्यातला त्यांनी महा दिव्य असणारा बोध तुकोबारांना सांगायचा का, याला जाणा, संसार करा, आपण संसाराला जाणून संसार करा. आता बरेच लोक संसार करतात, पण किती लोक संसाराला जाणून करतात सांगा? अजिबात नाही. किती लोकांना माहिती आहे संसार मिथ्या आहे? किती लोकांना माहिती आहे हा माईक आहे? माईक शब्दाचा अर्थ एवढाच माहिती आहे आपल्याला. माईक शब्दाचा अर्थ तो मायेपासून तयार झालेला. माया कशी आहे? जी त्यांनी महाराज सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे, जिला सत म्हणता येत नाही आणि असत म्हणता येत नाही. सत का बरं म्हणता येत नाही? सत्य त्याला म्हणावं जे तिन्ही काळात असतं, काल होतं, आज आणि उद्या पण राहणार आहे, ते सत्य आहे. पण माया तशी सत्य नाही महाराज. हा ती त्यांनी महाराज फक्त दिसते, पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर लुप्त होऊन जाते. मग तिला सत्य म्हणता येत नाही. म्हणजे मग असत्य म्हणा. असत्य कशाला म्हणायचं? जी तिन्ही काळात प्रतीतीला येत नाही वस्तू त्याला असत म्हणा. ज्याच्या तिन्ही काळात प्रतीती नाही ते असत्य आहे. हा कसं काय असत्य? आकाशाला आलेली फुलं किती लोकांनी पाहिली? नाहीत असती. सशाला आलेली शिंग किती लोकांनी पाहिली? नाहीत असती. म्हणून त्यांनी महाराज ते नाही सव्वा बारा वाजत आले बरं आता. असू द्या, मी थांबणार आहे लक्षपूर्वक आहे का? थांबावतं लागणारच आहे मला. थांबणार आहे म्हणजे काय कौतुक सांगतो थोडंच, पण असू द्या, ओघाना आलं म्हणून सांगतोय. काय माहिती उद्या सांगता येईल की नाही. कोणा हे पा, आज आपल्या हातात आहे, आता सध्या. कालचा आपल्या हातात राहिला नाही, निघून गेला. आणि उद्या कोणी पाहिला नाही, म्हणून त्याने उद्याची वाट पाहायची. मग तुम्हाला सांगायचं कशाकरता? आता चालू आहे ते सांगून घेतलं पाहिजे, आठवलंय म्हणून सांगतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून माया अशीच आहे महाराज, जी त्यांनी महाराज असत्य पण म्हणता येत नाही, सत्य पण म्हणता येत नाही. जी खपुष्पासारखी त्यांनी महाराज असत्य पण नाही, कारण ती त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रतीतीला येते आणि तिच्यामुळे लोकांना सुख दुःख भोगावे लागतात. म्हणून सता सताहून विलक्षण आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे, स्वरूपवान आणि बाध योग्य आहे. तिच्यापासून नामरूप पाहायला मिळालं म्हणून तीच मिथ्या आहे. तर तिच्यापासून झालेलं विश्व तरी काय सत्य असेल का? ते मिथ्याच आहे म्हणून माईक आहे. म्हणून येरती माईक आहे आणि दुःखाची जनित नाही. आधी म्हणजे सुरुवातीला नाही, अंती म्हणजे शेवटी नाही, अवसान म्हणजे आता पण नाही. म्हणून जी गोष्ट आधी नसते, जी गोष्ट नंतर राहत नाही, ती आता सुद्धा नसतेच, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी नाहीच हा त्यातला भाव आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जी नाही तिच्या मागे फिरण्यापेक्षा जे आहे त्याचा छंद मनाला लावला पाहिजे. मग कोण आहे? परमात्मा आहे. परमात्म्याचा छंद लावावा, अविनाश पद प्राप्त होईल. आपल्याकडे आहे ना अविनाश पारक पद, जे त्यांनी महाराज फार सुंदर त्यांनी सांगितलं जातं बरं त्याच्यात, अविनाश पारक पद. ते सुद्धा जाणून घेण्यासारखंच आहे. अविनाशाची पारख करून देणारं पद त्याला अविनाश पारक पद म्हणायचं. असं त्यांनी महाराज ते पदच आहे. जीवन त्या मुद्द्यापर्यंत आपण घेऊन जावं. या मुद्द्यावर जीवन गेल्यावर काय होईल? तू एवढ्या वेळापासून बडबड करतो, शहाणपणा सांगतोय आम्हाला, देव आपला करून घ्या, फलानं करा, बिस्तानं करा, होईल काय नेमकं असं केल्यानं? अरे काय होईल? जे बाकीच्या लोकांचं झालं ते होणार नाही, काही विशेष होईल. बाकीच्या लोकांचं काय झालं? बाकीचे लोक जे अनात्म पदार्थ आहेत, माईक पदार्थ, त्यांना जमा करण्याकरिता फिरले, जन्मभर सायस केले, फिरले पायाला भिंगरी लावून, त्यांनी घराघरा फिरत राहिले, पाणी पिले नाही, भाकर खाल्ली नाही, झोपले नाही, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस त्यांनी केला, सगळं जीवन त्यांनी घालवलं. आणि सगळं जीवन घालवल्यानंतर त्यांनी हे सगळं जमा केलं आणि शेवटी मेले. आणि ज्यांच्याकरता जमा केलं त्याच लोकांनी जाळले, जाळून आले महाराज सगळे लोक, त्यांनी मोकळे झाले. त्याला जाळून आल्यानंतर त्यांनी महाराज 10 दिवस सुद्धा दम खात नाहीत. लोक घरी येतात आणि काय लिंबाचा का पाला चावून मोकळे होतात, लगेच भाकरीवर तुटून पडतात. महाराज कोणी कोणाची वाट पाहायला तयार नाही, कोणी कोणाकरता मरायला तयार नाही. वारा वाहतोच आहे, पाऊस पडतोच आहे, सूर्य उगवतोच आहे. सगळे लोक त्यांनी महाराज सगळ्या पद्धतीने जीवन जगता, कोण कोणाकरता हा शिल्लक राहिला महाराज? कोणी कोणाला शिल्लक राहत नाही. आणि थोडे दिवस गेल्यावर विसरून जातात, विसरून जातात महाराज. भविष्यात तर त्याची पित्र सुद्धा घालीत नाहीत महाराज. आता आपण काय मजा ऐकत असतात, ते कशाला मी तीन बऱ्या सांगत राहू? त्याची सुद्धा लाज वाटते, बापाचे पित्र घालायचे सुद्धा. ते म्हणतात हा तुमचा भावळटपणा आहे, ही तुमची अंधश्रद्धा. हे त्यांनी कावळा काय आपला बाप असतो का? वेडा कावळा मरू दे, कावळ्याचं काय घेणं देणं पडलं? कावळा नका का बाप असण? आपण कावळ्याच्या निमित्तानं बाप आठवतो एवढं तरी बोल ना. ज्यानं जन्म दिलाय, ज्यानं शिक्षण केलंय, ज्यानं बायको करून दिले, ज्यानं नोकरी लावून दिले, ज्यानं नावारूपाला आणलं, तो असणारा बाप जन्मभर लक्षात ठेवावा, कधीच विसरू नये. मग कृतज्ञ झाली माणसं बापाच्या नावानं, वर्षातून एक दिवस एक माणूस सुद्धा जीव घालायला नको म्हणतात, तुमची अंधश्रद्धा म्हणतात. अरे हे सगळे निमित्त साधू संतांनी केले कशाकरिता? ते बाप आठवण्याकरिता. हे लोकांच्या लक्षात नाही आणि लोक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागले. कोणी कोणाला ओळखत नाही या समाजामध्ये. मगापासून मी सांगतोय सारे भामटे आहेत म्हणून.
मग कोणी कोणाला ओळखत नाही, बाप असला तरी विसरून जातात, महत्वाची गोष्ट आहे. हा त्यातला भाव आहे. मग आपण काय केलं पाहिजे, भगवंताला आपलं करून घेतलं पाहिजे. आपलंस त्याला जर करून घेतलं तर काय होईल, एक मरणच आल्यासारखं दिसेल, फक्त मरण जाईल. पण ज्यानं देव आपला असं करून घेतला तो जगापुढून जाणार नाही महाराज, तो कायमस्वरूपी चिरकाल राहील, तो टिकून राहील. पण ज्ञानोबरायांचं नाव आज आपण घेतो, तुकोबारायांचं नाव आज आपण घेतो, 2500 वर्ष झाले शंकराचार्यांना, आज आपण त्यांचं नाव घेतो. का बरं, त्यांनी देव आपला करून घेतला. ते आज आपल्या डोळ्यासमोर दिसत नाहीत, गेल्यासारखे दिसतात, पण त्यांची कीर्ती मात्र त्यांनी मला शिल्लक आहे. हे त्यांच्या विशेष असणारे कर्तृत्वानं काय कर्तृत्व केलं, देव आपला असं करून घेतला. पण ज्यानं देव आपला करून घेतला त्याला मरण आल्यासारखं दिसतं, पण तो मरत नाही, कीर्तीच्या रूपानं शिल्लक राहतो. अभंगाचं शेवट, म्हणजे आम्ही सरळ चरण ओढून घेतलं असं त्याचा अर्थ आहे. कारण आता थांबायचंय ना, शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात, अरे हे तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. या समाजाच्या दृष्टीनं तो देव प्राप्त करून घेतलेला मनुष्य मेल्यासारखा वाटतो, तो गेल्यासारखा दिसतो, पण त्याची कीर्ती मात्र या समाजामध्ये चिरकाल टिकून राहते. म्हणून ती चांगली कीर्ती जर समाजामध्ये चिरकाल टिकून राहावी असं वाटत असेल, आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःचाच देव करून घेतला पाहिजे. त्यापेक्षा सरळ सरळ भाषेत सांगायचं म्हणलं तर आपण देव माणूस झालं पाहिजे. देव माणूस होता आलं, त्याची कीर्ती चिरंतन टिकून राहीन. जर देवासारखं जगता आलं नाही तर कीर्ती राहणार नाही, जरी राहिली तरी अपकीर्ती राहील. म्हणून त्यांनी महाराज, महत्वाची गोष्ट आहे, आपलं जीवन देवासारखं करावं, देवमय करून टाकावं, देवाचा छंद करून देवच आपला असा करून घ्यावा. त्याचा परिणाम काय होईल, उत्तमची उरे कीर्ती मागे. उपक्रम आहे आपला तो एक देव करून घ्यावा, आणि उपसंहार आहे उत्तमची उरे कीर्ती मागे.
उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. काय केल्यानं काय होईल? आपला तो एक देव करून घेतला म्हणजे उत्तमची उरे कीर्ती मागे असं होईल. आणि असं करण्याकरिताच हे जीवन माणसाला प्राप्त झालेलं आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे पण आता थांबलं पाहिजे. निर्धारित हा वेळ आपण 12 ठरवली होती, त्याच्यापेक्षा 20 मिनिटं आता जास्त झालेली आहेत. पण मी आता थांबणार आहे नक्कीच, चिंता करू नका. म्हणून त्यांनी हे आपल्या सर्वांना ज्यांनी सांगितलं ते संत महापुरुष आहेत की जे त्यांनी महाराज सांगण्याकरिताच प्रगट झाले, पुन्हा पुन्हा अवतीर्ण झाले आणि जीव तोडून लोकांच्या समोर सांगतायत, काही स्वार्थ पोटात न ठेवता सांगतायत. म्हणून ऐकणारे ऐकतात सुद्धा आणि काही असे असतात ते जीवनात उतरवतात सुद्धा. म्हणून त्यांनी ऐकणाऱ्या लोकांच्या समोर सांगावं. त्या चंद्रभागेच्या वाळवंटात गेलं ना लोक रुपये टाकतात आणि टाकल्यानंतर ते पाण्यात टाकलं की 2-4 मागे टपूनच असतात. त्यांच्या हातात चाळा असतो, असं चाळा जो ज्वारी बाजरी चाळायचा चाळा, ते गेले की लगेच ताबडतोब चाळा वाळू घालतात. रुपये टाकलं की चाळाला सुरुवात करतात, चाळा भर वाळू काढतात. कशाकरिता? 1 रुपया करतात. एवढी वाळू काढायची काय गरज आहे? 1 रुपया करता. अहो, एवढी वाळू काढली तर 1000 रुपये सापडतो. म्हणून त्यांनी एवढ्या लोकांच्या समोर जर सांगितलं ना हे असं एखादा त्याच्यातून पाहायला मिळतो की जो आत्मसात करणार आहे, जो त्यांनी ते जाणून घेणार आहे. म्हणून एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर हे सांगितलं पाहिजे. एखादा तरी ऐकेल आणि ऐकून जीवनामध्ये उतरून घेईल आणि तसं जीवन त्यांनी जगायला सुरुवात करील, हा त्यातला भाव आहे. म्हणून एवढी बडबड साधू संतांनी सगळ्या जगाच्या समोर केली. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, हे सांगत सांगतच त्यांनी मला अशा पद्धतीने देवरूप झाले. म्हणून ज्यांनी आपल्या समोर हा विलक्षण असणारा भाव प्रगट केला त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर यथामती अथवा का